नमस्कार, मी ज्ञानदा कदम। माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत। माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर माणके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार। आज आपण कट्ट्याची सुरुवात एका जुन्या कोड्यानं करूया। 27 मधनं 9 गेले, शिल्लक किती राहिले? तुम्हाला हे जुनं कोडं माहिती नसेल किंवा शेतीची पार्श्वभूमी नसेल तर तुम्ही लगेच उत्तर द्याल की 18। पण 27 मधनं 9 गेल्यावर हाती काही सुरत नाही, कारण 27 नक्षत्रातली 9 नक्षत्रं पावसाची असतात आणि ही 9 नक्षत्रं रिकामी गेली आणि पावसाविना गेली तर कोरडवाहू शेतकऱ्याकडे बाकी 0 शिल्लक राहते। त्यामुळे पावसाळ्याच्या 4 महिन्यांचं प्रचंड मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळेच पावसाच्या अंदाजाकडे शेतकरी डोळे लावून बसलेला असतो। हाच पाऊस पाण्याचा अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड पॉप्युलर झालेले पंजाबराव डग आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत। हजारो व्हॉट्सॲप ग्रुपमधनं शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती, पावसाचा अंदाज ते अगदी सोप्या भाषेत पोहोचवतात। लाखो शेतकरी त्यांच्यावरती भरोसा ठेवून शेतीचं नियोजन करतात। शेतीत काम करणारे अनेक अधिकारी, अनेक शेतकरी असे सुद्धा आहेत की जे पंजाबरावांच्या कामाबद्दल साशंक असतात। पंजाबरावांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कधी पाऊस पडतो तर कधी पडतच नाही। यंदा जगभरातल्या वेधशाळांनी भारतात कमी पावसाची शक्यता सांगितलेली असताना पंजाबरावांनी मात्र चांगला पाऊस पडेल असं छाती ठोकपणे सांगितलं। पण त्यांचा तो अंदाज सपशेल चुकला। जून महिना जवळपास कोरडाच गेला, शेतकऱ्यांचं पेरण्यांचं हंगामाचं सगळं गणित चुकलं। महाराष्ट्रातल्या अनेक भागात त्यांच्यावरती विसंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। त्या रोषालाही सध्या त्यांना सामोरं जावं लागत आहे। ताजच्या कट्ट्यावरनं पंजाबराव डग यांच्याविषयी निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे। पंजाबराव, तुम्ही शेतकऱ्यांमध्ये तुमच्याविषयी खूप उत्सुकता औत्सुक्य आहे आणि जेव्हा तुम्ही गावोगावी तुमचे शेतीचे अंदाज, पावसाचे अंदाज, शेतीविषयी शेतकऱ्यांविषयी बोलता तेव्हा हजारोच्या संख्येनं शेतकरी येतात, गर्दी करतात तुम्हाला भेटायला, तुमचं ऐकायला, तुमच्याबरोबर सेल्फी काढायला। खूप कौतुक तुमच्या वाट्याला आलं आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला टीकेचं पण धनी व्हायला लागलेलं आहे। पण मुळामध्ये म्हणजे महाराष्ट्राला खरं तर जाणून घ्यायचं आहे तुमच्याविषयी की हे पाऊस पाण्याचे अंदाज परभणीमध्ये बसून तुम्हाला तुम्ही कसे काय सांगता, त्याच्यामागं काही शास्त्र आहे का, तुमचे अंदाजे असतात, अंदाजपंचे ते असतं, आणि मुळामध्ये याची म्हणजे हे जे सांगणं तुमचं सुरू झालं ते सुरू कसं झालं, तुमचं शिक्षण त्या विषयातलं आहे, तुमच्याविषयी आधी आम्हाला ऐकायला आवडेल। माझं शिक्षण, माझं BA मी अंशकालीन शिक्षक आहे, माझं CTC ने 8D, मी जिल्हा परिषद शाळा अंशकालीन टीचर म्हणून काम करत होतो। कुठल्या गावात? गुगळी धामणगाव गावातल्या शाळेमध्ये करत होतो। परभणी जिल्ह्यात? परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये गुगळी धामणगावमध्ये। तर हे करत असताना म्हणजे हे हवामानाचा छंद कसा लागला ते एक सांगतो। लहानपणी काय झालं, मी माझे वडील आम्ही 1995 TV बघायचो, तर TV काय असायचं, हिंदी बातम्या, हिंदी समाचार आणि DD News ह्या दोन प्रकारच्या बातम्या असायच्या। आणि TV कशामुळे बघायची की त्या बातम्याच्या शेवटी हवामान अंदाज असायचा आणि त्या अंदाजावरून आमच्या वडिलाची शेती राहायची। मग त्या अंदाज कसा असायचा, मग त्याच्यामध्ये आम्ही काय करायचं, मग शेती करायचं, नियोजन करायचं। मग त्यावेळेस एक अंदाज कसा होता तुम्हाला एक सांगतो। एक लेडीज यायची आणि ती हिंदीमध्ये अंदाज सांगायची आणि त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये अंदाज सांगायची, त्याच्यामध्ये काय व्हायचं ते म्हणजे विभागात अंदाज द्यायचा। मग वडिलाला मी म्हणत हे अंदाज चुकतं, म्हणलं आपलं नुकसान होतं म्हणलं शेतकऱ्याचं। मग त्याच्यानंतर काय केलं, मग 1980 मग नंतर काय केलं, उपग्रह अभ्यास करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर काय झालं की ते सॅटेलाइट दाखवायचे, उपग्रह चित्र दाखवायचे। मग त्या चित्रानुसार एकदा चित्र बघितलं की 8 दिवसात आम्हाला पाऊस कळायचा, म्हणजे त्याची आम्ही दिशा ठरवायचो, हे करायचो, त्याच्यानुसार पाऊस कळत होता। त्याच्यानंतर योगायोग असे येत गेले की 2001 मी पाऊस कळत होता, सांगत होतो शेतकऱ्याला, पण 2001 काय झालं, शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्यामुळे मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं नाही। योगायोग असे येत गेले की 2004 एक छोटा मोबाईल आला होता। मग मी काय करायचो, शेतकऱ्याला टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला हवामान अंदाज सांगायचो। पण 2004 आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती, आपल्या शेतकऱ्याला साधी सायकल घेणं शक्य नव्हतं। मग योगायोग असे येत गेले की 2013-14-15
अँड्रॉइड मोबाईल आला, व्हॉट्सअप आलं, जिओ आलं आणि ट्विटर आलं, तर सगळ्यात आनंद मला झाला. कशामुळं मी म्हटलं आता आपल्या शेतकऱ्याला मदत करायला चान्स आहे. मग 2015 काय केलं, मोबाईल घेतल्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये काय केलं, व्हॉट्सअपचे ग्रुप केले. ग्रुप करत असताना काय झालं, प्रत्येकाने व्हॉट्सअपचा उपयोग कशामुळे केला, एकामेकांना मेसेज टाकण्यासाठी केला. पण मी त्या व्हॉट्सअपचा उपयोग काय केला, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यात परत भाग पाडले, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा असे वेगवेगळे भाग केले. कशामुळं जर पाऊस समजा मध्य प्रदेशकडून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. जर पाऊस समजा तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. आणि जर पाऊस गुजरातमधून आला तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. आणि जर पाऊस समजा कर्नाटकमधून आला तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. असं करत करत 2015 माझ्या मोबाईलमध्ये मी 700 ग्रुप तयार केले. आता माझ्या मोबाईलमध्ये 1250 ग्रुप आहेत. मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं 10 दिवसानं 1 महिन्यानं आणि 1 वर्षानं पाऊस येणार आहे आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्या माहीत असतं. मग या शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून रात्री 2-3 उठायचं. 2-3 कशामुळे उठायचं, त्या टायमाला नेट कोणी चालत नाही, मग आपण त्या टायमाला उठायचं आणि त्या टायमाला मेसेज टाकायचं. आणि मेसेज टाकल्याच्यानंतर 3 मिनिटाचं तो मेसेज 1,00,000 शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्याचं नुकसान वाचित असतो. नाही, मुद्दा असा आहे की तुम्ही परभणीमधल्या कुठल्या तरी गावामध्ये बसून हे अंदाज वर्तवता, तर त्याच्यामागं शास्त्र काय? कारण आपल्याकडं हवामान विभाग जो आहे ज्याच्यावर लाखो करोडो रुपये दरवर्षी खर्च होतात, त्या लोकांचं तिथं काम करणारे जे शास्त्रीय पद्धतीनं हा अभ्यास करतात, पाऊस कुठं पडणार आहे, कसा पडणार आहे, त्या मंडळींचं तुमचं अंदाज देण्याबद्दल आक्षेप आहेत, हा एक भाग झाला. मुळामध्ये तुमच्याकडं असं म्हणजे गणित काही असतं का की ज्याच्या आधारावर तुम्ही हा अंदाज व्यक्त करता? म्हणजे तुम्ही मगाशी असं म्हणालात की जेव्हा तुम्ही दूरदर्शनच्या बातम्या बघायचात 95-96 तेव्हा तुम्ही वडिलांना म्हणायचात की हे चुकीचं आहे, तर तेव्हा तुम्हाला तुमचं काय जे शाळकरी वयामध्ये तुम्हाला ते चुकीचं आहे असं का वाटायचं? तुम्हाला म्हणजे याच्यामागं काही शास्त्रीय बेस आहे का अंदाज पंचे? नाही नाही, शास्त्रीय बेस तसं सांगतो. एक आपलं IMD येतं. IMD काय असतं, एक उपग्रह चित्र असतं बघा. त्याचं चित्र कसं आहे तुम्हाला एक सांगतो, 3:30 ते बघायला पाहिजे. ते बघितल्याच्या नंतरच पुढच्या दिवशीचा पाऊस कळतो. नसता 12 बघितलं, 1 बघितलं त्याच्यावर कळतच नाही. 3:30 बघितल्याच्या नंतर कम्प्लीट 8 दिवसाचा अंदाज कळायचा आणि ते उपग्रह चित्राच्या आधारे मध्ये कळायचं. नाही पण हे मला नाही कळलं की 12 बघितलं तर नाही कळत आणि 3:30 बघितलं तर कळतं, त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? काय होते म्हणजे मी ना म्हणजे निसर्गावरच्या खूप अभ्यास करतो. काय असतं, ढग जे वाहण्याची हे असतं ती म्हणजे वेगवेगळी टायमिंग असते. समुद्रात निघाल्याच्या नंतर ज्या ऊन तापल्याच्या नंतर ते ढगाचा प्रवास चालू असतं आणि त्याच्यानंतर रात्रीच्या पुन्हा प्रवास बंद होतं. त्याच्यामुळे 3:30 म्हणजे सगळे चित्र बघितल्याच्या नंतर 3:30 चित्र सगळ्यात म्हणजे पाऊस येण्यासाठी कारणीभूत ठरतं. आणि त्याच्यामध्ये एक सांगतो, हे जे मी अभ्यास करतो, तुम्ही म्हटले इतर जे तज्ज्ञ ते देखील बघतात चित्र पण त्यांना कळत नाही. तर याच्यामध्ये एक फरक असा आहे की मी जे उपग्रह चित्र बघतो, हे जे मी उपग्रह चित्र बघत असताना मी जे बघतो ते शेतकऱ्याच्या हितासाठी, म्हणून मला त्याच्यात पाण्याचे ढग दिसतात. हे त्याचं सगळ्यात पाण्याचे ढग दिसतात म्हणजे बाकीच्यांनाही म्हणजे बाकीच्यांना दिसत नाही आणि तुम्हालाच दिसतात. म्हणजे जर समजा असं चित्र, ते आता तुम्ही कोणत्या आकाराचं चित्र बघता? म्हणजे नॉर्मल TV जेवढं येईल, स्क्रीनवर जेवढं येईल तेच चित्र तुम्हाला दिसत असेल. तुम्ही आणखीन ते झूम करून आणखीन जवळ जाऊन बघत असाल तर त्याच्यामागं काही शास्त्र आहे का तुमचं इंट्युएशन आहे? तुम्हाला असं वाटतं की हे पाण्याचे ढग आहेत, हे बिन पाण्याचे ढग आहेत, हे काय काय आहे ते? हां, ते पाण्याचे ढग याच्याहून त्याच्याहून लक्षात येतं डोळ्याच्या नजरेवर समजा. पण मग असं आहे की म्हणजे मी अनेकांच्याकडून, अनेक मंत्री वगैरे सुद्धा तुम्हाला फॉलो करतात असं मी ऐकलंय, पण या खेपेला तुम्हाला खूप लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय कारण तुम्ही जे अंदाज केले होते ते या खेपेला बऱ्याच अंशी फेल गेले आणि त्यामुळे आता तुमच्यावर टीकाही होते की म्हणजे तर हे काय झालं, हे असं का झालं?
काय झालं की मान्सून काय झालं निघाला होता, बरोबर वेळेवर आला होता, केरळमध्ये आला होता. पण अचानक आल्याच्या नंतर काय झालं, समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं. चक्रीवादळ तयार झाल्याच्या नंतर काय झालं, चक्रीवादळाची दिशा गुजरातकडे होती, ते बरोबर चक्रीवादळ चालू लागलं. पण त्याच्यानंतर काय झालं, मान्सून पण आला आणि चक्रीवादळ झालं. त्यावेळेस लक्षात आलं होतं की हे चक्रीवादळ एक तर पाऊस महाराष्ट्रात आणणार, नसता मग बाष्प ओढून घेणार, म्हणून हे त्याचं नेमकं कारण होतं. काय झालं, मुंबईच्या जवळपास 450 किलोमीटरच्या नंतर आल्याच्या नंतर चक्रीवादळानं इतकी स्पीड घेतली आणि ते गुजरातकडे गेलं. चक्रीवादळाचं एक वैशिष्ट्य असं सांगतो, चक्रीवादळ कसं असतंय, समजा चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झालं आणि बाष्प नागपूरपाशी, समजा सोप्या भाषेत सांगतो आभाळ नागपूरपाशी असलं, तर हे सगळं आभाळ काय होतं, चक्रीवादळाकडे खेळत जातं. तर तुम्हाला सांगतो चक्रीवादळ असं असतं की आपल्याला जसे दोन डोळे असतात, चक्रीवादळाला तीन पंख असतात, देवाला आपण प्रदक्षिणा अशी सोयीशी घालतो, तर हे चक्रीवादळ उलटं फिरतं आहे. उलटं कशामुळे फिरतं की त्याचा पंखाचा असं उलटं फिरतं आहे. तर एक उदाहरण सांगतो, आपण ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी असं उलटं फेकायचं, तीन प्रकारे पाणी पडतं, तसं चक्रीवादळाचे तीन पंख असतात. आणि हे जिथून आणि त्याच्या मध्यभागी एक डोळा असतो आणि ती डोळा जिथून जातो त्या भागामध्ये अतिवृष्टी मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस पडतो. आणि माझं म्हणणं होतं की हे चक्रीवादळ नुसतं एक पंखानं फिरलं तर महाराष्ट्रात त्या तारखेला पाऊस येणार, पण ते काय झालं, त्यानं दिशा इतकी पकडली, चक्रीवादळ तीव्र झालं, स्पीड जास्त घातल्यामुळे सगळं बाष्प मान्सूनला घेऊन सोबत गेलं. अशीच परिस्थिती काय झाली होती, 1999 मान्सून आला होता, मान्सून इथं आला होता, आल्याच्या नंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ झालं, ते ओमानकडे गेलं. 2015 असं झालं, मान्सून आला केरळपर्यंत आला आणि केरळमधून थोडं पुरं सरकला, गोव्याजवळ आल्याच्या नंतर परत एक चक्रीवादळ तिथं झालं आणि ते पण ओमानकडे गेलं. आणि 2019 तसंच झालं होतं. आणि पण ज्या ज्या वर्षी अशी परिस्थिती होती ना, त्यावर्षी पाऊस पुरेकून येतो. आणि पुरेकून पाऊस आला की सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पाऊस होतो. म्हणून मी म्हणत असतो ना की पाऊस जास्त पडण्याचं कारण काय, की यावर्षी देखील पुरेकून पाऊस येणार आहे. आणि आता काल परवा जे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला, म्हणजे 25, 26, 27, 28 जूनला जे पडला, म्हणजे खूप ठिकाणी पाऊस पडला आणि पेरण्या झाल्या, फक्त काही ठिकाणच्या पेरण्या राहिलेल्या आहेत, म्हणजे भाग बदलत पडला. त्याचं कारण काय, की पाऊस पुरेकून आला आहे. ज्या ज्या वर्षी अरबी समुद्रात चक्रीवादळ होतं, म्हणजे वहीमध्ये लिहून ठेवलेले घरी, की त्यावर्षी पुरेकून पाऊस येतो आणि त्यावर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस होतो. पावसाच्याबद्दलचे अंदाज तुम्ही जेव्हा देता, तेव्हा त्याच्याबद्दल फक्त एक चित्र बघून तुम्ही उपग्रहाचा तुमचे ठोकताळे भर, तेही तुमच्याकडे आधुनिक काही त्याच्यासाठीची साधनं आहेत असं नाही आहे. म्हणजे आमचा अनुभव असा आहे की वेधशाळेच्या सगळा देश आणि आपण सगळे गमतीमध्ये फार त्यांची खिल्ली उडवतो, जेव्हा की ते त्यांच्या परीनं खूप शास्त्रशुद्धपणानं खूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे अंदाज व्यक्त करत असतात. आणि आपल्याकडचं एकूणच हवामानाची स्थिती अशी आहे की ते फार बेभरोशी आहे. इंग्लंडमध्ये लंडनला असं होतं की हवामान खात्यानं सांगितलं की 4:12 अमुक भागात पाऊस पडणार आहे, तर बरोबर 4:12 तिथं पाऊस पडतो, कारण तिकडचं वातावरण, तिथले हवामान वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्याकडं खूप अभ्यास करून आपलं हवामान विभाग अंदाज देतं आणि तरीही ते बऱ्याचदा सपशेल चुकतात. तुम्ही तशी कोणतीही साधनं तुमच्याकडं नसताना परभणीमधल्या एखाद्या गावामध्ये बसून पूर्ण महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भागाचे अंदाज देतात, आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यात रिस्क नाही दिसत की आपल्या अंदाजावर हजारो लोकांचं जगणं मरणं अवलंबून आहे, त्यांचं सगळं वर्षाचं जे काही त्यांचं भवितव्य आहे ते त्याच्यात ठरणार आहे, तर ही रिस्क नाही तुम्हाला दिसत? कारण की मी जास्त निसर्गावर प्रेम करतो आणि मला त्याच्याविषयी कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे. आणि जे मी बघतो ना ते समजा उपग्रहाद्वारे, याच्याद्वारे, सॅटेलाइटद्वारे बघत असतो. आणि त्याच्यानंतर कधी कधी काय असतं, माझ्याकडे तुम्हाला सांगतो घरी काय नाही, माझ्या घरी फक्त एक 10 रुपयाचा भारताचा नकाशा आहे आणि हे मोबाईल आहे, बस एवढं साहित्य. आणि याच्यामध्ये आपलं उपग्रह चित्र बघण्यासाठी एक रडार आहे. जर समजा महाराष्ट्रातलं बघायचं असलं तर ते उपग्रह चित्रावरून कळतं. आणि अमेरिकेचं जर सुद्धा सांगतो इथून बसल्या बसल्या तिथं पाऊस पडणार आहे की काय होणार आहे, ते जर बघायचं असलं तर मला रडारच्या साहाय्याने बघता येते. आणि हे करत असताना इतकी ॲक्युरन्सी, मी आमचा आता कोणत्या भागामध्ये किती वाजून किती मिनटाला पाऊस पडणार आहे, तुम्ही म्हटले ना इंग्लंडमध्ये तशी परिस्थिती, मी सुद्धा सांगू शकतो. पण काय झालं, मी एकटाच आहे, इतकं करायला मला तितका वेळ भेटत नाही. म्हणून मी सगळ्या शेतकऱ्याला दुपारा पाऊस येणार रात्रीच्याला असताना तरी पण सांगत असतो, फोनवर तर डायरेक्ट म्हणत असतो दुपारी रात्री 2 पाऊस सुरू होणार आहे, कम्प्लीट 2:10 सुरू होतं असं. म्हणजे पण याच्यामध्ये म्हणजे हे याच्यामागे शास्त्र काय आहे? शास्त्र म्हणजे त्याच्या फक्त उपग्रह चित्राद्वारे बघतो. पण याच्या व्यतिरिक्त मी काय केलं, निसर्गाविषयी खूप अभ्यास केला आहे. समजा
कसा म्हणजे निसर्ग सुद्धा म्हणजे जर भविष्यात समजा कोणती गोष्ट कालांतराने कोणती राहू शकत नाही तुम्ही बघा पूर्वी रेडिओ आले होते कालांतराने 10-12 वर्षे चालले ते बंद झाले त्याच्यानंतर तरंग फोन आला होता ते बंद पडलं त्याच्यानंतर वायरलेस आलं ते बंद पडलं भविष्यामध्ये आता हे आलं हे इंटरनेट आहे काही दिवस चालेल हे पण बंद पडतं हे जर बंद पडलं तर मग शेतकऱ्याला हवामान अंदाज कोण सांगेल मग त्याच्यावर काय केलं मी स्वतः निसर्गाच्या गोष्टी अभ्यास केला म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला पाऊस सांगतं मी असं एक कसं उदाहरणार्थ उदाहरण सांगतो की समजा ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना आकाश लाल होतं तांबडं होतं तांबडं आकाश झालं की ते काय असतं वरुण राजाचं बी असतं तांबडं आकाश झालं तर यापुढं तुम्ही सगळ्यांनी काय करा वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि लगेच म्हणायचा आपल्या मित्राला 3 दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊस येण्याचं एक कारण असतं पण तांबड्या आकाशाचं आणि पावसाचा काय संबंध म्हणजे हे निसर्गामधले निसर्गाचे कारण आहे तसं झाल्याच्यानंतर त्याच्यावर मी काय केलं जवळपास 100 वेळेस म्हणजे अभ्यास केला की 100 वेळेस केल्याच्यानंतर त्या 3 दिवसातच पाऊस पडलेला आहे हे मग त्याच्यातून मला त्या गोष्टी लक्षात आलं त्याच्यानंतर परत सांगतो की निसर्गातले झाडं प्राणी पक्षी हे सुद्धा पाऊस सांगतात तुम्हाला एक सांगू इच्छितो आपल्या घरी अशी लाईट असतात आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये आभाळ आल्याच्यानंतर त्याच्यावर किडे आणि पाकुळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर परत सांगतो आता इथं जिथं विमानतळे म्हणून तिथं आपट धरायचं पण खेड्यामध्ये काय झालं की शेतकऱ्याकडं म्हणजे मी महाराष्ट्रभर फिरत असतो महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत तर सगळ्याकडे कोणाकडे मोबाईल नाहीत काय नाही खूप म्हणजे परिस्थिती नाजूक आहे मग त्यांना पाऊस कसा ओळखायचा होतो मग मी काय केलं त्यांच्यासाठी मग मी त्यांना म्हणत असतो दररोज तुम्ही काय करता शेतात जाता गच्ची उभारता टेरेसवर जातात टेरेसवर गेल्याच्यानंतर रात्री तुम्ही गच्ची उभा राहिल्याच्यानंतर दररोज तुम्ही आकाशातून विमान जाताना बघतात विमान जात असताना काय होतं तुम्हाला विमानाचा दररोज आवाज येत नाही पण पावसाळ्यामध्ये आभाळ आल्याच्यानंतर विमानाचा आवाज आपल्याला ऐकू येतो विमानाचा आवाज आपल्याला ऐकू येऊ लागला की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार त्याचं एक कारण सांगतो विमान यंत्रणाने ही रडार यंत्रणा चालती ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग वरी असले त्यावेळेसच विमानाचा आवाज ऐकू येतो नसता येत नाही त्याच्यानंतर परत एक आणखी त्या उदाहरणालाच एक परत उदाहरण सांगतो दरवर्षी काय असतं खेड्यामध्ये म्हणजे दीपावळीच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये मंदिरामध्ये काकड्याचं भजन असतं बघा आणि त्या काकड्याच्या भजनाला काय असतं लाऊडस्पीकर लावलेलं असतं आणि ते पहाटे 4 वाजल्यापासून ते भजनकारी काय करतात तिथं अभंग म्हणतात समजा आमच्या गावच्या अभंगाचा आवाज तुमच्या गावच्या म्हणजे 5 किलोमीटरच्या गावाच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं सकाळी 9 वाजता पाऊस येणार म्हणून ही एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं परत आणखीन एक उदाहरण सांगतो काय होतं की आमचं गाव आहे धामणगाव आहे धामणगावपासून हायकोर्टमध्ये रेल्वेचा ट्रॅक आहे बघा रेल्वेचा ट्रॅक जवळपास 11 किलोमीटरच्या अंतरानं दररोज काय होतं नांदेडहून ते हायकोर्ट गाडी शिलोला 7 येतील ते इकडे मनमाडकडे जाते पण ती रेल्वे जात असताना आमच्या गावाला कधीच आवाज येत नाही पण पावसाळ्यामध्ये रेल्वेत शेलून जात असताना 11 किलोमीटर जात असताना त्या रेल्वेच्या आम्हाला त्या पटरीवरून जाताना आवाज येतो आवाज यायला लागला की मी काय केलं 50 वेळेस बघितलं लगेच गावातले सगळे शेतकऱ्याला सांगितलं पावसाळ्यामध्ये तुम्ही शेतात काम करत असताना रेल्वेचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं त्या 3 दिवसात पाऊस येणार हे असे कारण शोधून काढले त्याच्यानंतर परत सांगतो आणखीन पाऊस येईल कसा ओळखायचा दररोज काय होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इकडे जात असतो विदर्भात आपण दररोज डोंगर बघतो बघा डोंगर बघितल्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये ते डोंगर आपल्याला दररोज दूर दिसतात पण पावसाळ्यामध्ये 24 तासात पाऊस येणार असला ते डोंगर असे जवळ आल्यासारखे दिसतात आणि ते डोंगर जवळ आल्यासारखे दिसल्याच्यानंतर त्या डोंगरावर एखादं मंदिर असलं तर ते आपल्याला घरून कधी दिसत नाही पण पावसाळ्यामध्ये 24 तासात पाऊस येणार असला ते मंदिर आपल्याला स्पष्ट डोळ्याने दिसू लागतं ते मंदिर दिसू लागले की आपण म्हणायचं 24 तासात पाऊस येणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं त्याचंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही महाबळेश्वरला गेला असता महाबळेश्वरला गेल्याच्यानंतर तिथून काय होतं बरेच किल्ले दिसतात बघा तर 24 तासात पाऊस येणार असला तर ते सगळे किल्ले दिसतात बघा नसता मग त्या धोक्यानं दिसतच नाही हे एक त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणून ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो नसतं असे दिसत नाही पण 24 घंट्यात जर पाऊस येणार असलं तर त्या महाबळेश्वरातून बरेच गड दिसतात किल्ले इथं दिसतात हे एक त्याचं कारण सांगतो परत सांगतो निसर्गामधले झाडं प्राणी पक्षी पाऊस सांगतात झाड कसं पाऊस सांगतं समता तुम्हाला सांगतो पूर्वी काय होतं 1970-80 आपले जे आजोबा पण जोबा होते मग त्यांना हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या का
काही नव्हतं. मग त्यांना अंदाज कोण देत होतं? तर त्यांना अंदाज झाडं देत होतं. मग त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो ते मला सांगतो. ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2017 ऑब्झर्व करावला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला सगळ्याला दुष्काळाला सामना करावा लागला. 2018 नंतर बघा गावरान आंब्याच्या झाडाला फुलवराच लागला नाही. फुलवरा नाही म्हणजे आंबे नाही लागले. आंबे नाही म्हणजे कैऱ्या नाही लागल्या. कैऱ्या नाही म्हणजे रस नाही खायला गावरान आंब्याचा. आणि तुम्ही म्हणतात मग हे मार्केटमध्ये आंबे येतात ते कुठून? ते कलम केलेले आंब्याचे. तुम्ही बघा यावर्षी कोणत्याही शेतकऱ्याला विचारा गावरान आंब्याला फुलवारा लागला का? ह्या 17-18 लागलाच नाही. आणि 2000 आता यावर्षी 23 ज्या वर्षी पाऊस येणार असतो त्यावर्षी आंब्याला फुलवारा येत नाही. येत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. त्याच्यानंतर आणखीन एक सांगतं. एक झाड दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगतं का? पण सांगतं तुम्हाला सांगतो ज्या वर्षी बिब्योच्या झाडाला बिबो माहिती आहे तुम्हाला ते आपलं लावतं पोट दुखत असताना लावतं. बिबोच्या झाडाला खूप फुलं लागली की ते बिबोच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते झाड देतं. त्याच्यानंतर परत एक असं झाड आहे ते तुम्हाला तुमची पेरणी लवकर होणार म्हणून सांगतं. झाड कुठं तसं सांगत असतं का? पण सांगतं. मग त्या झाडाचं नाव सांगतो. ज्या वर्षी आपल्या शेतामध्ये जांभळीचं झाड असतं आपली जांभळ मेमध्ये 50% पिकली आणि तुम्ही जांभळं खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी तुमची लवकर पेरणी होणार आहे असा अंदाज तुम्हाला ते जांभळीचं झाड देतं. त्याच्यानंतर परत एक सांगतो. एक झाड असं आहे की ते तुम्हाला शेतकरी मालामाल होणार आहे म्हणून सांगतात. मग तसं कुठं झाड असतं आहे का? पण असतं आहे. मग त्या झाडाचं नाव सांगतो चिंचाचं झाड. ज्यावर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाडामध्ये शेतकऱ्यांनो तुम्ही यावर्षी मालामाल होणार आहेत असा अंदाज तुम्हाला चिंचाचं झाड देतं. तुम्हाला यावर्षीचं उदाहरण सांगतो. यावर्षी महाराष्ट्रामध्ये मी जवळपास सगळीकडे फिरल्याच्यानंतर यावर्षी इतक्या चिंचा लागल्या होत्या म्हणजे यावर्षी शेतकऱ्याला माल चांगलं होणार आहेत असा अंदाज कुणी द्याला त्या झाडांनी दिला. परत सांगतो एक असं झाड आहे म्हणजे निसर्गामध्ये बाहव्याचं झाड तुम्हाला माहिती आहे का? बाहवा एक असतं म्हणजे डोंगर भागामध्ये असतं. बाहव्याच्या झाडाला फुलं लागल्याच्या नंतर कम्प्लीट तिथून 60 पाऊस येतो. मग हे एक निसर्गाचं कारण आहे. तर तुम्हाला एक सांगतो बाव्याचं झाड 13 एप्रिलला काय झालं शेगावमध्ये डोंगराकडे जात असताना तिथे एका शेतकऱ्याने विचारलं याला फुलं कधी लागलं? ते म्हणलं आता लागले 13 एप्रिलला. म्हणजे 13 एप्रिल ते 13 मे 13 जून तर 13 जूनच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये पाऊस झाला होता. म्हणजे ते निसर्ग असं सांगतं म्हणजे अशा बरेच. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे पाऊस कसा ओळखायचा. एक तारीख आहे बघा माझी स्वतः तयार केलेली म्हणजे ती तारीख अभ्यास करू अभ्यास आणतीस. 15 मे ते 30 मे दरम्यान ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची. 15 मे ते 30 मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अवकाळी पाऊस पडतो. 15 मे ते 30 मे दरम्यान जर समजा आमच्या तुमच्या गावाला पाऊस पडला आणि तुमच्या गावातून बाजूच्या गावाला एखाद्या पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि त्या बाजूच्या गावाला पाऊस पडणार नाही. हे एक कारण लक्षात घ्यायचं. 15 मे ते 30 मे दरम्यान विदर्भात पावसाला सुरुवात झाली आणि मुंबईकडे पाऊस नसला तर यावर्षी समजायचं पुरेकून पाऊस येणार असा निसर्गाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक सोपं आहे म्हणजे जनरली असं म्हणजे शेतकऱ्याला मी काय करत असतो त्यांच्या लेवलनं सांगत असतो. एक सोपं तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो. ज्या माणसाला दम आहे बघा दमे असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं की त्यांना दम्याचा त्रास होतो. दम्याचा त्रास झाला की मग आपले घरचे काय करतात त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. मग डॉक्टर काय करतात त्यांना धापा येऊ लागलं की त्यांना ॲडमिट करतात. डॉक्टरने त्यांना तिकडे ॲडमिट केलं की आपण म्हणायचं आता रात्रीच्याला पाऊस येणार. सगळ्यात सोपं आहे कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर परत म्हणजे एक सांगतो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत की 11 जूनला दुपारी 12 आकाशामध्ये वरती बघायचं सूर्याला खळं दिसलं की निसर्ग म्हणतं शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला निसर्ग 11 जूनला दुपारी 12 देतो. त्याच्यानंतर परत एक सांगतो पाऊस येण्याचं कारण काय कसं ओळखायचं. दर काय होतं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही सरड्या बघता. सरड्यासुद्धा शेतकऱ्याला पाऊस सांगतं. सरड्या कुठं पाऊस सांगेल का? पण सांगतंय जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्या बघितल्याच्यानंतर सरड्यानं गळ्याला लाल कलर केला आणि डोक्याला लाल कलर केला की सरड्यामध्ये शेतकऱ्यांनो 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज सरडे देतो. त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात की पाऊस यायच्या अगोदर मान्सून यायच्या अगोदर 10 दिवसानं बिळाच्या बाहेर
तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले की कंप्लीट 10 दिवसाला माणसं नेतो. त्याच्यानंतर तुम्ही शेतात जातात, शेतात गेल्याच्यानंतर तुम्ही वारूळ बघतात. बघा मुंग्याची, मुंग्या काय करतात, दरवर्षी वारुळाची एवढी उंची असते, मुंग्यानं वारुळाची उंची एवढी केली तर समजा त्यावरची दरवर्षी सारखी केली की समजा त्यावर्षी जेमतेम पाऊस पडणार. पण मुंग्यानं वारुळाची उंची वाढिली की मुंग्या म्हणतात शेतकऱ्यांनी यावर्षी आम्ही आमचं घर मोठं केलं म्हणजे तुम्ही यावर्षी पाऊस जास्त होणार असं मुंग्या देतं. पुन्हा आणखीन एक सांगतो, काय होतं, काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये असतात. काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये असल्याच्यानंतर काळ्या मुंग्या काय करतात, दातामध्ये ते अन्न तोंडामध्ये अन्न ते त्यांच्या घराकडे नेताना दिसलं की समजा आता 4-5 दिवसानं पाऊस येणार आहे असा अंदाज त्या मुंग्या देतात. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल का चळकेचा. काय करतं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ते निसर्गाच्या प्राणी पक्षी हे देखील तुम्हाला अंदाज सांगतात. तर कावळा काय करतो, कावळा देखील पाऊस सांगतो. कावळा काय करतो, आपलं घरटं म्हणजे पिंपळाच्या झाडावर एकदम शेंड्यायला करतो. कावळ्यानं घरटं शेंड्यायला केलं की त्यावर्षी पाऊस कमी पडतो. आणि कावळा काय करतो, त्याला पाऊस जास्त होणार असला की त्यावर्षी काय करतो, शेंड्यापासून 3 फुटाच्या अंतरानं घरटं करतो. असं झालं की पाऊस कमी म्हणजे जास्त होतो. असं एक ते एक उदाहरण म्हणजे असे खूप काही उदाहरणं आहेत. आता हे जे सगळे तुम्ही आत्ता सांगितलं हे आपल्याकडं परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी असतील ना, का ह्याच्यामध्ये तुम्ही पण काही निरीक्षण आहे? नाही, मी स्वतः निरीक्षण केलेले आहेत. पण ह्या तर वर्षानुवर्ष आपल्याला सांगितल्याच जातात ना या गोष्टी. म्हणजे आता पक्ष्याने जर घरटं वर केलं तर त्याचा अर्थ काय, किंवा पक्षी ज्या वर्षी खाली हे करतात. पण म्हणून जो शास्त्रीय अंदाज असतो त्याचं महत्त्व कमी होत नाही ना. तर तो जो शास्त्रीय अंदाज आहे म्हणजे जो विज्ञानाधिष्ठित अंदाज आहे तो तुम्ही कसा वर्तवता? तुम्ही सांगता एक इमेज तुम्ही बघता, ती नक्की सॅटेलाईटची असते, ती रडार इमेज असते, परत ती साडेतीनचीच बघता तुम्ही असं सांगताय. इथे असं आहे संपूर्ण जगात 3-4 मॉडेल्स आहेत वेदर प्रेडिक्शनचे जे वापरले जातात. एक युरोपियन मॉडेल आहे, त्यानंतर एक आहे GFS नावाचं मॉडेल, ग्लोबल मॉडेल आहे, एक नवीन आलेलं आयकॉन मॉडेल. ह्याचा तुम्हाला वापरच करावा लागत नाही. तो का नाही करावा लागत? बाकी सगळ्यांना हे मॉडेल्स घेऊन त्याच्या गणिती कॅल्क्युलेशन, सॅटेलाइट इमेज, रडार इमेज हे सगळं असतं, तेव्हा ते पावसाचा अंदाज बांधू शकतात की साधारण किती मिलीमीटरपर्यंत पाऊस येईल. बरं, त्यात सगळे तज्ज्ञ म्हणजे IIT प्रोफेसर्स असतात, मोठमोठे शास्त्रज्ञ असतात, आणि तुमच्याजवळ मात्र कुठलाही असं एज्युकेशन नसताना तुम्ही हा अंदाज बांधता. तुमचं म्हणणं आहे की त्या सगळ्यांपेक्षा बरोबर येतं. इथे कुठेतरी हे वाटत नाही का की तुम्हाला हे काहीच वापरावं लागत नाही आणि तुम्ही अंदाज देता आणि तुम्ही ते शेतकऱ्यांना सांगता, आणि हे जे लोक आहेत हे काय शेतकऱ्यांसाठी नसतील सांगत का? यांचाही यांचा जो उद्देश आहे पाऊस प्रेडिक्ट करण्याचा, मग भारतीय हवामान विभागाचा असेल किंवा आपल्या देशात हजारो लोक आहेत, हजारो, जे आवड म्हणून वेदर प्रेडिक्शन करतात, त्याच्यासाठी ते अभ्यास करतात, ते घरी वेदर सिस्टीम तुमची, तुम्ही तर तसंही नाही, मला असे लाखो हजारो लोक माहिती आहे ज्यांनी घरात वेदर सिस्टीम्स लावले आहेत. ते पण एक शास्त्रीय मशीन असतं जे आपण घरी लावू शकतो, पाऊस मोजू शकतो, अंदाज बांधू शकतो. तसाही कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे नसताना तुम्ही म्हणता की तुमचे अंदाज बरोबर आणि इतरांचे चुकतात, हे कसं काय? हे मॉडेल्स तुम्ही का नाही वापरत, का वापर करावा लागत नाही तुम्हाला? म्हणजे काय करतो मी, फक्त एकच मध्ये आपलं तेवढं उपग्रह चित्र बघायचं. मला हे माहितीये की उपग्रहाचं तर चित्र असतं, पण जेव्हा पाऊस येणार असतो आणि आपल्याला अक्युरेट हे करायचं असतं, बरेचदा मुंबईचे रडार्स बंद असतात, मग जे वेदर प्रेडिक्ट करणारे लोक असतात त्यांना त्याचाही त्रास होतो. तुम्हाला याचं कशानेच हे नाही, फक्त 3.5-ची एक इमेज पाहिली की तुम्हाला पूर्ण अंदाज बांधता येतो, असं कसं शक्य आहे? तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागत नाही का? हे जे ECMWF मॉडेल आहे, GFS मॉडेल आहे, आयकॉन आहे, त्याचं कशाचंही थोडंसं मदत घ्यावी लागत नाही का तुम्हाला? तर ते थोडी मॉडेल्स घेत असताना, मदत घेत असताना, मग त्याच्यातून लगेच लक्षात येतं. मग हे करत करत दोन्ही तिन्हीचा अभ्यास करत असतो, त्याच्यानंतर हे बघितल्याच्यानंतर लगेच निसर्गाच्या गोष्टीकडे लक्ष देत असतो. निसर्गामध्ये काही बदल झाले का, लाल आबल झालं का, हे मग त्याच्यावर लगेच लक्षात येतं की मग लगेच अंदाज बांधा. तुमचं म्हणणं आहे की विज्ञान थोडंसंच कमी येतं, निसर्ग जास्त कमी? हो, दोन्हीची सांगड घालत चॅलेंज करताय म्हणजे तुम्ही. दोन्हीची सांगड घालत असतो. माझं म्हणणं ते म्हणजे एक उद्देश माझा कसा आहे माहिती आहे का, हे सगळे शेतकरी आहेत ना, आता जे सगळ्याकडे मग हे मोबाईल नसतं, काही नसतं, मग त्यांना मग हे दृष्टीने हे म्हणजे निसर्ग तुम्हाला सांगू शकतो असं माझं म्हणणं ते उद्देश असतं. आणि विज्ञान सांगू शकत नाही, विज्ञानात सगळ्याला कळत नाही ना. समजा मग सॅटेलाइट आता पण असं आहे डग साहेब, विज्ञान सगळ्यांना समजत नाही म्हणून निसर्गावर विश्वास ठेवावा असं सांगणं हे खूप धाडसाचं नाही का? त्याचं एक सांगतो आणखीन तुम्हाला विषय आणखीन सांगतो ना. भविष्यामध्ये आता समजा
भविष्यामध्ये पाऊस आता कमी होणार नाही, भविष्यामध्ये झाडच लावावं लागतील. काय झालं, तापमान वाढल्यामुळे भविष्यामध्ये पाऊस पडला. तुम्ही काय करा आता विचारा, ह्या चार वर्षात 2019, 2020, 2021, 2022 तापमान वाढीने फक्त पाऊस वाढतोच असं कुठे आहे? दोन्ही प्रकारच्या सिच्युएशन्स येणं म्हणजे खूप पाऊस पडणं किंवा खूप मोठा दुष्काळ येणं, हे सगळेच परिणाम आहेत ना तापमान. तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला, एक नुकसान झालं. तापमान वाढल्यामुळे भविष्यामध्ये पाऊस वाढला आणि तापमान वाढल्यामुळे भविष्यामध्ये गारपीट वाढली. आणि पाऊस इतका वाढला की कमी वेळात जास्त पाऊस पडायला. तर आतापर्यंत मी अभ्यास करत असतो की पाऊस आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये काय पडायचा, सरळ ते 1 तास 1 तास 20 मिनिट 1.5 तासाचा पाऊस पडायचा. पण टायमिंग आता 3-3 घंटे झाली. आतापर्यंत शासनानं समजा तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंटनं जे पुलं बांधलेले आहेत समजा नदीच्या याच्यावर, तर ते काय करत होते, फक्त 1.5 घंट्याचा 2 घंट्याचा पाऊस सहन करते. 3 घंटे पाऊस पडला की त्याच्यावर पाणी चाललं, म्हणजे अशी परिस्थिती झाली. म्हणजे त्याचं कारण काय झालं की भविष्यामध्ये हे तापमान आपल्याला कमी करावं लागेल. पण हे तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागते. झाडं लावा, तापमान कमी करा. पण परिस्थिती अशी की झाड, आपण तुमच्या अंदाजाबद्दल बोलतो, हो ना, हे आपल्याला माहितीच आहे की आपल्याला झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही. तिथेही सांगितलं ह्या 4 वर्षात कसं झालं, ह्या 4 वर्षात काय झालं, 2019, 2020, 2021, 2022 चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढला. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. 4 वर्षात, 4 वर्षात पाऊस पडण्याचं वाढण्याचं कारण, त्याचं 2 कारणं आहेत. 2 कारणं कोणते की तुम्ही बघा, कोणाला विचारा, तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्याचे 2 कारणं, एक तर पावसानं दिशा बदलली आणि दुसरं कारण काय, जरा पृथ्वीचं तापमान वाढलं. दिशा कशी बदलली सांगतो, दरवर्षी पाऊस काय होतो महाराष्ट्रामध्ये, पाऊस येतो मुंबईकडून. मुंबईला मान्सून आल्याच्या नंतर 3 दिवसामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पाऊस येतो. पण आज अशी परिस्थिती होती की मुंबईला पाऊस आल्याच्या नंतर मुंबईचा पाऊस एक तर गुजरातकडे चालला, नसता काय होते विदर्भातून आपला जळगावकडून लगेच मध्य प्रदेशकडे चालला. मग दिशाबद्दल त्याच्यानंतर मग काय होईल की पाऊस मग कशामुळे वाढला महाराष्ट्रामध्ये, की पाऊस दरवर्षी येत होता, म्हणजे पाऊस यायला. पाऊस तुम्हाला एक सांगतो, दरवर्षी कधी 21 मे, कधी 22 मे, 23 मेला अंदमान बेटावरून मान्सून निघतो. तिथून निघाल्याच्या नंतर जशी आपली पंढरपूरची दिंडी आहे, मग तसा ह्या मान्सूनची दिंडी आहे. मग त्याचा दिंडीचा मार्ग कसा, तिथून तो पाऊस निघाला की तो काय होतो श्रीलंकेकडे जातो. श्रीलंकेहून काय होतो, तसा समुद्राच्या कडेकडेनं तो केरळला येतो. केरळमध्ये 3 दिवस मान्सून आल्याच्या नंतर, तिथं पाऊस पडल्याच्या नंतर तिथं मान्सून आला असं जाहीर केलं जातं. तिथून तो पाऊस गोव्याकडे येतो, 6 जूनला मुंबईला येतो आणि 7 जूनला महाराष्ट्रात येतो. ही परिस्थिती अशी होईली. पण मान्सून केरळपर्यंत यायला, केरळमधून गोव्याजवळ यायचा आणि कोकणामध्ये येणं लगेच तिथं थांबायला आहे. तिथं थांबल्याच्यानंतर परत पाऊस पुरेकून यायला, आणि पुरेकून पाऊस आल्यामुळं महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढला. ह्या 4 आणि पुरेकून पाऊस आल्यामुळं सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडायला. पुरेकून पाऊस आल्यामुळं सगळ्यात जास्त पाऊस नांदेड जिल्ह्याला पडतो, लातूरला पडतो, बीडला पडतो, उस्मानाबाद पडलो, साताऱ्याला पडतो, सांगलीला पडतो. एक मानखटाव म्हणून आहे बघा, सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव तालुका आहे, तिथं दरवर्षी दुष्काळ असतो. पण तिथं त्या पुरेकून पाऊस आल्याच्या नंतर तिथं ह्या 4 वर्षात तिथं पाऊस पडला. पुरेकून पाऊस आल्यामुळे एक पाऊस वाढला. आणि हे करत असताना सांगू इच्छितो, तुम्ही म्हणतात ना उपग्रह, तर उपग्रहाद्वारे समजा कळतं की ह्या म्हणजे याचा सुद्धा अभ्यास घ्यावाच लागतो. पण याच्या व्यतिरिक्त ह्या निसर्गाची सुद्धा तडजोड आहे माझ्याकडे. पण मग तुम्ही म्हणताय 4 वर्षात का पाऊस पडला हे सांगू शकणार नाही तज्ज्ञ, पण मग तो लाल नीना किंवा आयओडी, इंडियन ओशन डायपोल, हे जे 2 फिनॉमिना होते ज्याच्यामुळे पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला असं सांगितलं जातं, त्यावर तुमचा विश्वास नाही का जे तज्ज्ञ सांगतात? ते एक सांगतो, आणखी तुम्हाला एक सांगतो, काय करायचं, महाराष्ट्राचा नकाशा असा समोर धरायचा, म्हणजे आता ही पूर्व दिशा इकडे ना, बरोबर आहे, महाराष्ट्राचा नकाशा असा धरायचा. आणि मी म्हणतो एक तशी रेष वाढायची, अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा तालुका आहे. परतवाड्याहून काय, फक्त नुसतं डोळ्याने चला, त्या परतवाड्याहून काय करा अमरावतीला आहे, अमरावतीहून काय करा अकोटकडे जा, अकोटहून काय करा अकोल्याला या, अकोल्याहून काय करा वाशिमला या, वाशिमहून काय करा परभणी जिल्ह्यात जिंतूरला या, जिंतूरहून काय करा मंठ्याला या, मंठ्याहून काय करा घनसावंगी तालुक्यात या, तिथून काय करा गेवराईला जा, गेवराहून काय करा केजला या, केजून अंबाजोगाईला जा, अंबाजोगाहून निलंगा, निलंग्याहून लातूर आणि इकडे देवणीला जा. अशीच एक रेषा आहे, त्या रेषेच्या पलीकडे भविष्यामध्ये तिकडे दुष्काळ पडणार नाही. काय होतं,
1998 पासून वईमध्ये लिहून ठेवलेलं आहे. 20 सप्टेंबरला बरं का तारीख बघा, 20 सप्टेंबरला विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या किनाऱ्यालगत एक चक्रीवादळ तयार होतं, ते पाऊस तिथं येतो आणि तिथून तितक्यात पडतं, त्यांची एक पेरणी करून जातं. पण ह्या 4 वर्षात काय झालं, ते पाऊस काय होत होता फक्त त्या घनसावंगीपर्यंत येत होता, इकडं केजपर्यंत येत होता, इकडं लातूरपर्यंत जात होता. पण ते पाऊस ह्या 4 वर्षात काय व्हायला, नगरपर्यंत यायला, म्हणजे मुंबईकडे यायला, इकडं येत नव्हता. म्हणून म्हणतो म्हणजे पाऊस पुरेकून आल्याच्यानंतर पुरेचा पाऊस फक्त तिथपर्यंतच बॉर्डर होती. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गेवराईला असा हाय रोड आहे बघा, त्या गेवराईच्या इकडं गाव येतं, इकडल्या गावाला पाऊस नव्हता, इकडून दररोज पाऊस असा दिसायचा, 3 दिवस तिकडं पाऊस दिसायचा आणि त्या गेवराईच्या इकडल्या गावामध्ये पाऊसच येत नव्हता, उगा एक 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 थेंब पडायचा. मग ते पहिलं कारण होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, दिशा बदलल्यामुळे ते पाऊस काय व्हायला, नगर पडायला आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या 4 वर्षामध्ये बीड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद, सातारा, सांगली, लातूर, खटाव या 4 वर्षात काय होतं, ज्या ज्या वर्षी मुंबईकडून मान्सून येतो त्यावर्षी तिकडं दुष्काळ होतो. पण पाऊस पुरेकून आला की त्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल. म्हणून यावर्षी माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. तर मी म्हणलं भविष्यामध्ये ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येईल, तुम्ही काय करायचा, वरुणराजाला प्रार्थना करायचा. मी त्यांना म्हणत असतो दरवर्षी पुरेकून पाऊस येऊ दे आणि आमच्या बीड त्या जिल्ह्यात पाणी पाऊस असं म्हणत असतो. हे कारण सांगतो, मुंबईचा मान्सून आला की महाराष्ट्रातला पाऊस काय व्हायला, एक तर गुजरातकडेच जातो, त्याची दिशा सरळ तिकडे चालली. गेले कित्येक वर्षामध्ये आपल्या हवामान खात्याला जे जमलं नाही ते काम तुम्ही केलं आहे, फक्त यावर्षी, याच्या आधी तुम्ही करत असाल ते काम, म्हणजे त्यांच्या वाट्याच्या सगळा रोष आहे, शिव्या आहेत, त्या तुम्ही एकट्यानं स्वतःकडं खेचून घेतल्यात त्या चक्रीवादळासारखं. तुम्ही ॲक्च्युली शेतकऱ्यांसाठी काम करताय. काही शेतकरी आहेत, 50% शेतकरी आपण असं मानूया फक्त ऑर्ग्युमेंटसाठी, की ज्यांना तुमच्या अंदाजाचा फायदा झाला आहे, आहेत ना असे, त्यांची संख्या लाखात असेल. पण असे पण शेतकरी आहेत की ज्यांचा तोटा झाला, पर्टिक्युलरली फक्त आपण एवढ्या वर्षीचंच बोलू, याच्या आधीही असेल, तर तुम्हाला ती खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर असं वाटत नाही का, की हा इतका अनप्रेडिक्टेबल विषय आहे की एक वेळ आत्ता जे राज्यात चाललं आहे राजकारण, कोण कुठल्या पक्षात जाईल ते एक वेळ आपण प्रेडिक्ट करू शकू, पण हे पावसाचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. जे इतकी हजारो कोटींची यंत्रणा असूनही शक्य नाही होत आपल्या IMD ला, तर ती तुम्ही इतकी रिस्क का घेताय? शेतकऱ्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं हे ठीक आहे, पण ती रिस्क का घेताय? तुम्ही थोडंसं त्याच्यात काहीतरी जागा ठेवून, म्हणतो ना आपण ±5 जे सेफ खेळतात IMD आणि मोठे मोठे तज्ज्ञ. काय झालं ते मला ना, मी स्वतः वैयक्तिक शेतकरी बरं का, शेतकरी असल्यामुळं स्वतः शेतकऱ्याची जाण आहे. म्हणून शेतकऱ्याची रात्रंदिवस मदत करायचा प्रयत्न चालू असतो. म्हणजे शेतकऱ्याची मदत करणारच कोण नाही, जयंती शेतकऱ्याला म्हणजे लुबडायला बसले त्याच्यामुळं. आणि नेमकं शेतकऱ्याची शेती ही निसर्गावर, निसर्गाबद्दल मग कोणी सांगायला तयार नाही, मग कोणी सांगत नाही, म्हणून मी सरळ पुढं होऊन सांगत असतो. आणि मला माझा विश्वास आहे, म्हणजे त्याच्यावर माझे जे अभ्यास हो मला विश्वास आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी. आत्तापर्यंत तुम्हाला एक सांगतो की हे ते चक्रीवादळ आलं नसतं ना महाराष्ट्रामध्ये पाऊस, मला ते एक ते 8 च्यानंतर मला वाटत होतं की हे चक्रीवादळ एखाद्या दिशा बदलली तर महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, या अगोदर मी एक अंदाजामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये दररोज कार्यक्रम होते तिथं सांगत असतो, म्हणजे एक वर्षाचा एक अंदाज देत असतो बघा, म्हणजे 1 वर्षाचा अंदाज सांगतो. आणि 1 वर्षाचा मग तुम्हाला सांगतो, तुम्ही एक समजा तुमचा मुलगा कुठे गेला तुम्ही सांगू शकत नाही, पण मी वर्षामध्ये तुम्हाला स्वेटर कधी घालायचं ते सुद्धा मला माहिती आहे. ते स्वतः अभ्यास याच्याद्वारे केलेला आहे. कशाद्वारे? मी माझ्या अभ्यासाद्वारे केला आहे. तर नाही ते अंदाज सांगतो, ते अंदाज माझा कसा होता. मी म्हणत दरवर्षी, मी यावर्षी काय म्हणत होतो, 2023 ला 8 जूनला नुसतं मान्सूनचं आगमन होणार आहे म्हणत होतो. आगमन झालं होतं, पण 22 जूनच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस असा पसरणार आहे. तुम्ही बघा माझ्याकडे हिडियो सगळे असा पसरणार आहे, म्हणजे महाराष्ट्रात जाणार आहे. आणि 27-28 जूनला शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील. तर 27-28 जूनला आता पाऊस पडला होता ना, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या पेरण्या झाल्या. आणि त्याच्यामधून जर पुन्हा एक आणखीन असं सांगत असतो, यावर्षी पुन्हा काय करत असतो शेतकऱ्याला, काय करतो पावसाच्या, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याच्या तारखा अभ्यासांत शोधूनच काढले. तुम्हाला सांगतो दरवर्षी, आता काय झालं, निसर्ग आहे, पाऊस ह्या 5 वर्षामध्ये 22 दिवस पडत सरकला, थंडी 22 दिवस पडत सरकली, उन्हाळा 22 दिवस पडत सरकला. मग मी शेतकऱ्याला त्या कार्यक्रमात काय म्हणतो, शेतकऱ्यांनो यावर्षी पेरणी मलासुद्धा विचारायचं नाही आणि कोणालाच विचारायचं नाही. एक तुम्ही काय करा, घरी तुम्ही कॅलेंडर आणला असेल ना, त्या कॅलेंडरमध्ये काय करा, 27-28 जूनला असं गोल करून ठेवा,
दरवर्षी तुमची 27-28 जूनला पेरणी होणार हे कायमच्या लक्षात घ्या. कारण की कशामुळं तर निसर्ग 22 दिवस पुढं सरकला. त्याच्यानंतर काय करत असतो, जर 27-28 जूनला जर तुम्हाला पाऊस जास्त पडला, तुम्हाला ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी राहिली, परत कोणाला विचारू नका. तुम्ही काय करा, नंतर 10 जुलै ते 15 जुलै ही एक तारीख लक्षात घ्या. 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस लक्षात घ्या. 1995 पासून वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. 10 जुलै ते 15 जुलै 10, 11, 12, 13, 14, 15 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 5 दिवसात पाऊस पडतो आणि राहिलेल्या सहलेल्याची सगळ्याची पेरणी करून टाकतो. हा निसर्गाचाच नियम आहे. म्हणून ह्या 5 दिवसामध्ये पाऊस पडतो. योगायोगानं तुम्हाला सांगतो, आज आहे 7 जून. आज 7 जून आहे माझा वाढदिवस आहे, बरं का? तर तुम्हाला योगायोग सांगतो ते आता 7 जुलै. तर 7 जुलै तर मग 10 जुलै आता आली बघा. 10 जुलै ते 15 जुलै आता बघायलाच भेटेल बघा ती तारीख. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात पाऊस पडतो आणि राहिलेल्या सहलेल्याची सगळ्याची पेरणी करून टाकतो. त्याच्यानंतर मग ती तारीख सांगितली. परत एक शेतकऱ्याची तारीख सांगतो, 18 जुलै आणि 19 जुलै हे 2 दिवस लक्षात घ्या. या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये दरवर्षी त्या 2 तारखेमध्ये पाऊस पडतो. किती? 18 जुलै आणि 19 जुलै. त्याच्यानंतर परत एक आणखीन तारीख पाऊस येण्याची लक्षात घ्या. म्हणजे ह्या तारखा स्वतः शोधून काढलेल्या आहेत अभ्यासांती. 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये दरवर्षी त्या 4 दिवसात पाऊस पडतो. आणि परत एक काय केलं शेतकऱ्यासाठी, एक अवकाळी पावसाची तारीख शोधूनच काढली. अवकाळी पावसाची तारीख कोणती सांगतो की 2 डिसेंबर 3, 2, 3, 4, 5, 6, 7 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडासह 80% गावामध्ये पाऊस पडतो. पण ह्या तारखा असे शोधून काढलेले तारखा सांगताय तर मग वाऱ्यांची अनुकूलता, कमी दाबाचा पट्टा याचा काही संबंधच नसतो का पाऊस पडण्याचा? ते काय होतं त्याचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो, त्याचं एक कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला आठवतं काय महाभारतामध्ये श्रीकृष्णानं एकदम म्हणले होते की मी सूर्य गिळून का चंद्र गिळून काय ते म्हणले होते, सूर्य गिळून टाकणार. तर सगळ्यामध्ये एक असं झालं होतं की सूर्य गिळून टाकणार. मग सगळीकडे त्या राज्यामध्ये हे केलं की श्रीकृष्ण सूर्य गिळणार आहे, सूर्य गिळणार. सगळ्याला अचंबना वाटली. पण श्रीकृष्णाला माहीत होतं की उद्या ग्रहण लागणार आहे आणि ग्रहण येणार आहे, ग्रहणाला सूर्य झाकून जाणार, अंधार पडणार आहे. म्हणजे त्यांना ते अभ्यास होता ना. हां, मग हे जे निसर्गातले बदल असतात ना, तुम्हाला सांगतो निसर्गातले जे बदल असतात, दर 15 दिवसाला बदल असतात. तुम्हाला सांगतो शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये आमुष पौर्णिमाला हार्मोन्स याच्यामध्ये सुद्धा बदल होतात. पाऊस पडण्याच्या संदर्भात तुमचा अनुभव दांडगाय, अभ्यासही तुम्ही सांगितला भरपूर आहे, परंतु आजपर्यंत सांगितलेल्या अंदाजांमध्ये किती अंदाज तुमचे चुकलेले आहेत आणि ते का चुकले ह्याचा अभ्यास केलाय का तुम्ही? आतापर्यंत तुम्हाला सांगतो अंदाज म्हणजे चुकलेले आहेत नाही. फक्त काय होतं, चुकला तर कसा होतं तुम्हाला सांगतो की समजा नगर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. नगर जिल्हा कसा आहे, पूर्व पश्चिम जास्त आहे बघा. म्हणजे आपण अंदाज देत असताना नगर जिल्ह्याचा देतो. नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो पण इकडल्या भागात पडत नाही. मग इकडल्या शेतकऱ्याला वाटतं ते अंदाज चुकला. म्हणून त्याच्यामुळे काय केलं, थोडं विभागावर अंदाज सांगायचं सुरुवात केली. नसता मग मी जर थोडा वेळ समजा याच्या बसलं सॅटेलाइट आपलं रडर याच्यावर बसलं तर मग टायमिंगने सुद्धा सांगता येतात. तुमचा दावा आहे का की तुम्ही जे अंदाज आतापर्यंत व्यक्त केले त्याच्यातला एकही फक्त एक कोणता झाला, ते चक्रीवादळामुळे तेवढाच हे झाला. कधीचा? म्हणजे आता ते यावर्षी तर 8 म्हणजे जे ते चक्रीवादळ आल्याच्यानंतर माझं म्हणणं होतं की ते चक्रीवादळ काय होणार होतं असं महाराष्ट्राकडे येणार होतं. पण ते महाराष्ट्राकडे आलं असतं तर महाराष्ट्रात खूपच पाऊस पडला असता. पण ते चक्रीवादळानं अचानक काय झालं, मुंबईजवळच्या एकदम 500 किलोमीटरच्या अंतरानं दिशा बदलल्यामुळं ते काय झालं, तिकडे गेल्यामुळं ते बाष्प सगळं ओढून घेऊन गेलं. इतके वर्ष झालं तुम्ही अंदाज व्यक्त करताय परभणीच्या, आपल्या परभणीचंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं हवामानशास्त्र विभाग एक स्वतंत्र त्यांचं काम आहे. त्यांचं जे प्रेडिक्शन आहे मागच्या अनेक वर्षांची आकडेवारी त्यांच्याकडे पावसाची, दर 3 वर्षाला 1 वर्ष असं येतं की ते मराठवाड्यामध्ये ड्राय स्पेल असतो पावसाचा, पाऊस कमी असतो, तर ते का होतं तुम्हाला वाटतं? तुम्ही केलाय का अभ्यास त्याच्या संदर्भामध्ये? ते कसं ते त्यांचा झालं, ते सगळे जे तज्ज्ञ ते त्यांचा अभ्यास आहे. ते मी फक्त माझा वैयक्तिक शेतकऱ्यासाठी अभ्यास करत असतो. हे करत करत तुम्हाला सांगतो मी नुसतं पावसाविषयीच नाही, मी शेतीविषयी अभ्यास करतो, म्हणजे पिकाविषयी सांगतो. विजेबद्दल मला अभ्यास करायला 15 वर्षे गेले. वीजमध्ये
ही विध नाही आकाशे दिलीत. बरेच जण काय म्हणतात सांगू का ते, बरेच जण काय म्हणतात पायव माणसा वीज पडते, पण मी काय केलं शेतकऱ्यामध्ये ते वीज पडण्याचं प्रमाणच वाचलं. तर मला सांगतो पायव माणसा वीज पडत नाही, पण पायव माणसाला आपले घरचे काय करतात तांब्याचं कडं हातात घालतात. मी म्हणतो शेतकऱ्यांना यापुढं तांब्याचं कडं हातात घाला जाऊ नका. कशामुळं तांब्याचं कडं तुम्ही हातात घातलं बाहेर विजा चमकायला तुम्ही बाहेर गेला बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. त्याचं कारण सांगतो तुम्ही बघा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला माहीत असं म्हणून सांगतो. आत्तापर्यंत तुम्ही जे राहतात त्या गावामध्ये इतक्या विजा चमकायच्यात इतक्या विजा चमकायच्यात, तुमच्या गावात वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर विजा पडतात. मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितं? तर तुमच्या गावातल्या विजा वाचणारं कोण आहे माहीत आहे का? तुमच्या गावातल्या त्या मंदिराचा कळस आहे बघा. कळस इजा येतं, मग ते कळस कशामुळे इजा येतं? त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. हे जे कळस आहे ना ते मंदिरावर बसलेलं, हे कासधातूचं आहे. कासधातू काय करतं? वीज ओढून घेतात ते तर संपून टाकतं. तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घरी काश्याच्या वाट्या होत्या, काश्याचे तांबे होते, काश्याचे प्लेट होत्या. पूर्वी आपल्या पूर्वज काय करायचे, विजा चमकायला लागले की ती प्लेट घ्यायचे आणि लांब नेऊन टाकायचे. मग वीज कशा पडायची? त्या प्लेटवर पडायची आणि जमिनीमध्ये संपून जायची. आणि ज्यांच्याकडे काश्याची वाटी नसेल ती, मग ते काय करायचे, आपल्या घरची लोखंडी पार घ्यायचे आणि वाड्याच्या बाहेर टाकायचे. वीज पडली तर त्या पहारी पडायची. तर काय झालं, पण भविष्यामध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये जितके मंदिर आहेत सगळे कासधातूचे. तुम्ही बघा, भविष्यामध्ये तुम्हाला टी व्हीला पेपरला बातमी येतील या मंदिराच्या कळसा वीज पडली कळस तुटून गेला, अशा घटना घडणार आहेत. कारण की म्हणजे कळस वीज ओढून घ्यायचं, ते कळस कशामुळं तर ते कासधातूच आहे. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये त्या विजेबद्दल सांगतो, या विजेबद्दल इतका अभ्यास केला की ह्या विजा नेमक्या शेतकऱ्याच्या अंगावर पडतात. म्हणून नेमक्या कुठं पडतात कसं करतं 15 वर्ष गेले अभ्यास करायला, आणि कोणाला विचारलं नाही कुठं, तर कोणत्याही विद्यापीठानं नाही गेलं, फक्त घरी केलं. तर वीज कुठं पडते तुम्हाला सांगतो, आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते, आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणात विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं वाईट कशामुळं, या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुळाच्या अंगावर पडतात म्हणून विजा पडणं वाईट आहे. तर विजा पडणं चांगलं कशामुळं, ज्या समजा ज्या ज्या ठिकाणी विजेचा पाऊस पडतो ना तिथल्या शेतकऱ्याला पिकाला उतार येतो. कशामुळं, त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळे, विजा शेतकऱ्याच्या अंगावर पडतात. तर मग या विजा नेमक्या कुठं पडतात तुम्हाला सांगतो. मी स्वतः कारण शोधून काढले तर झाडावर वीज पडते. शेतकऱ्याला सांगत असतो की विजा चमकत असताना झाडाखाली उभा राहू नका. मग झाडावर वीज कशामुळे पडते? शेतकऱ्याला पोटू देत असतो. मग झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते, आर्थिंगला शोधत राहते. म्हणून विजा चमकत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली थांबायचं नाही. विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभा राहत जाऊ नका. मोबाईल टॉवरवर देखील वीज पडते, कारण की जिथं जिथं लोखंड उंच असतं तिथं वीज आकर्षल्या जाते. विजा चमकत असताना उंच नारळाच्या झाडाच्या बाजूला उभा राहत जाऊ नका, नारळाच्या झाडावर वीज पडते. विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला उभा राहत जाऊ नका, तळ्यामध्ये पोहोच जाऊ नका, कारण की तळ्यामध्ये देखील विजा पडतात. असंच देखील सांगत असतो. कारण की म्हणजे शेतकऱ्याला सगळ्यात सोपं सांगतो, विजा चमकायला लागल्या की तुम्ही तुमचं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचवायचा. असं करून शेतकऱ्याला म्हणजे खूप विजाचं प्रमाण वाचेल. आणि विजा चमकत असताना स्वतःचं मोबाईलचं नेट देखील बंद करत असं म्हणत असतो. सर, तुमचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे असं तुम्ही म्हणता, मग यावर्षी जे तुमचा अंदाज चुकला तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या निसर्गाचा अभ्यास यासोबतच तुम्ही जर हे मोठमोठे जे हवामान खाते विभाग आहेत यांच्या स्टडीला पण जर तुम्ही स्टडी केलं असतं दोन्ही कंबाईन, तर तुम्ही शेतकऱ्यांना अजून मदत करू शकला असता? दोन्ही, तुमचा अभ्यास आणि त्यांचा अभ्यास, म्हणजे ते वाचले असते नेमकं. त्याच्यामध्ये वाचायचं कसं सांगतो की हे ना चक्रीवादळ आलं तर त्यावेळेस नेमकं शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या काय नव्हतं, फक्त शेतकऱ्यांनी शेत दुरुस्त करून ठेवली. पाऊसच नेमका नाही आला म्हणून त्याच्यामुळं फक्त लांबला. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, चक्रीवादळ आल्याच्या नंतर वारं सुटतं बघा किती, जवळपास 15 दिवस. चक्रीवादळ गेल्याच्या नंतर परत वातावरण तयार व्हायला 15 दिवस लागतात. आणि तुम्ही बघा, ह्या चक्रीवादळानंतर कोणते संस्था सांगत नव्हती पाऊस येणार आहे. म्हणून फक्त माझाच एक अंदाज तुम्ही बघितला असं की माझा होता की शनिवारपासून म्हणजे 24 जूनपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आणि त्याच्यावर पेरणी होतील. तर शनिवारीच पाऊस झाला. आधी मी सांगितलं होतं, मी म्हणजे जवळपास मी सांगितलं होतं ना, अगोदर मी सांगितलं होतं, नंतर त्याने दिला सण. आणि त्याच्यानंतर आता हे उद्याचा पण देखील अंदाज आहे ना कांचा,
म्हणजे आता हे काल परवाचा जे पाऊस पडला पाच जूनचा पाऊस यायला तेव्हा चार जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे ते मी सांगितलं तर पाऊस सुरू झाला. आणखीन एक तुम्हाला सांगतो आता पाऊस कधी येणार आहे. आता हे पाऊस उद्या म्हणजे 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये पडणार आहे. आता ना 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत राज्यात परत पाऊस येणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर याच्यातून जे काही शेतकरी राहते त्याच्यात पेरणी होणार आहे. हवामान विभागाने 3 आठवडे सांगितलंच आहे. नाही पण तुम्ही एक बघा ना इतर तज्ज्ञांना सगळ्यांना दुष्काळ सांगितलेला आहे. फक्त मी शेतकऱ्याला आधार देत मीच सांगितलं शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस कुठे सांगितलं पंजाबरावजी सरासरीच्या 96% पाऊस पडणार हा हवामान विभागाचा अंदाज आहे ना यावर्षीचा. म्हणजे सामान्य पाऊस पाणी होणार असा अंदाज दिलाय ना. मग दुष्काळ कुठे सांगितला नाही दुष्काळ म्हणजे यावर्षी दुष्काळाचा सावट अशा खूप बातम्या आल्या होत्या. सावट कारण अल्निनो आहे. पण तुमचं म्हणणं आहे ना त्या अल्निनोने काहीच होत नाही म्हणून. ते अल्निनोचं कसं आहे माहिती आहे का अल्निनो बद्दल माहिती आहे ना तुम्हाला. तर अल्निनो लानिना ह्या निसर्गामध्ये बघायची तोच तर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही वेगळंच उत्तर दिलं. तुम्ही म्हणता की 4 वर्षाचं कोणी सांगूच शकत नाही इतका. अल्निनो बद्दल सांगतो कारण लानिना होता ना तो. अल्निनो आणि लानिना हे मुळातच दोन स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. एल्निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो लानिनाचं नाव निघालं की पाऊस पडतो. पण हे नेमकं काय शेतकऱ्याला माहीत नाही तर तुम्हाला सांगतो. एल्निनो मुळात स्पॅनिश भाषेतून शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळेशू. बाळेशू नाव कशामुळे दिलं कारण की एल्निनो डिसेंबरमध्ये उद्भवतो आणि डिसेंबरमध्ये त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं त्याच्यामुळं तिथं अल्निनो उद्भवतो. तर तुम्ही सांगतो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं तिथं समुद्राचं पाणी 1/2 अंशानं गरम होत जातं. 1/2 अंशानं पाणी गरम झालं की तिथं एल्निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडं दुष्काळ पडणार म्हणतात. पण ही परिस्थिती कधी असते डिसेंबर महिन्यामध्ये असते. आपल्याकडं मान्सून कधी येतो जूनमध्ये येतो आणि इंग्रजी महिने कधी सुरू होतात जानेवारीला. जानेवारीला इंग्रजी महिने सुरू झाले जूनमध्ये पाऊस आला आणि एल्निनो डिसेंबरमध्ये उद्भवणार आहे. मग ज्यावेळी एल्निनोचा प्रभाव किती महिने राहणार याचं सुद्धा एक कॅल्क्युलेशन असतं ना. आणि तसा तो प्रभाव आहे ना सुरू आता. त्याचं एक कारण सांगतो ना एल्निनोचा जे प्रभाव आहे समजा ज्यावर्षी ना आपल्या इकडे तुम्हाला सांगतो म्हणजे मार्च फक्त डिसेंबर महिन्यातच उद्भवतो असं तर नाही आहे ना. अल्निनोचा प्रभाव असतो सांगितलं जातं इतके महिने टिकणार प्रभाव इतका काळ टिकणार. पण आपल्या महाराष्ट्राला कसं तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रासाठी 2 समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि बंगालच्या कडेचा समुद्र. काय होतं नेमकं मार्चपर्यंत तुम्ही बघा मार्चमध्ये फेब्रुवारीच्या नंतर मार्चच्या नंतर थंडी असते. बघा आपल्या मार्चमध्ये थोडी थंडी रात्रीच्या वेळेला थंडी लागते. जोपर्यंत समुद्राचं पाणी तापत नाही तोपर्यंत तिथं वातावरणामध्ये बदल होत नाही. मग काय होतं नेमका मे लागतं मे नंतर मेमध्ये मार्च एप्रिल मे येमध्ये काय होतं इथं आपल्या समुद्रामध्ये म्हणजे ऊन तापल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ऊन तापल्याच्या नंतर तिथं बाष्प तितकं तयार होतं आणि त्या टायमाला मग आपल्याकडं वातावरणामध्ये निर्मिती होती. डॉक्टर सर तुम्ही म्हणताय की तुमचे अंदाज आतापर्यंत खरे ठरत आले. तो एक मुळात अभ्यासाचा विषय की आतापर्यंत किती खरे ठरले. पण तुम्ही स्वतः शेतकरी आहे तुम्हाला माहिती आहे की अंदाज हा फक्त अंदाज नसतो हवामान अंदाज. त्याच्या मागे एक सगळी मोनोपॉली असती. शेतकरी खत घेतो बियाणं घेतो ते पेरतो आणि हा एक ओव्हरऑल आपण विचार केला तर मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल असती. याच्यात शेतकऱ्याची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असती. पण एक अंदाज जर चुकीचा ठरला तर त्याचा नुकसान जे ते शेतकऱ्याला आर्थिक तर होतंच पण आपण शेतकरी आत्महत्येसारखे विषय सुद्धा त्याच्यातून बघतोय. तर एखाद्या वर्षी समजा याच वर्षीचं आपण उदाहरण घेऊ तुमचा अंदाज खोटा ठरलाय किंवा तो चुकीचा ठरलाय आणि त्यातून जर आर्थिक नुकसान झालं तर त्याची जबाबदारी पंजाब रॉडक घेणार का. कारण तुम्ही खूप कॉन्फिडेंटली सांगताय की तुमचे अंदाज खरे ठरत आले आणि याची जबाबदारी तुम्ही घेणार का. जसं आपण बघतो की सोशल मीडियावर एखादा चुकीचा मेसेज पसरला आणि त्याच्यातून एखादा गुन्हा घडला त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ती जबाबदारी घेऊ शकता का एखाद्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं तुमची प्रतिक्रिया याच्यावर काय. ते कसं होतं त्याच्यामध्ये ना फायदा नुकसानच्या गोष्टी असतात. समजा तर कसं होतं ह्या निसर्गामध्ये कसं होतं पाऊस जास्त झाला तर नुकसान होतं कमी पाऊस पडला तरी नुकसान होतं. याच्यामध्ये नाण्याच्या 2 बाजू येतात. तुमचा कॉन्फिडन्स हा हवामान विभागापेक्षा जास्त वाटतो म्हणजे तो योग्य असेल तर चांगलाच आहे. पण शेतकरी तुम्हाला मी वैयक्तिकही पाहिलं की तुमच्या अंदाजावर विश्वास ठेवतात बरेच लोक. पण तुम्ही ती जबाबदारी तेवढ्या जबाबदारीने तुम्ही सांगतात का. म्हणजे नैतिकदृष्ट्या तुम्हाला ते कसं वाटतं. मी एकटा वैयक्तिक समजा मी स्वतः शासन असल्यामुळे मला ते जबाबदारी घेता येत नाही. समजा माझ्या हातात असलं तर समजा गेलं असं. पण मी स्वतः शेतकरी आहे
मी फक्त काय करत असतो, शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. एरीचं समजा मी नाही सांगितलं तर शेवटी नुकसान होणार आहे, तर तसं तर म्हणजे नाही जर सांगितलं तर शेवटी नुकसानच होणार आहे, तर कमीत कमी शेतकऱ्याचा फायदा तरी व्हायला आहे ना. अच्छा, हवामान खातं जे आहे ते काही शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं यासाठी प्रेडिक्शन करत नाही. आता तुमच्या बोलण्यातनं हे वेळोवेळी जाणवलं की तुम्ही काही फार हवामान खात्याची मदत घेत नाही किंवा त्यांच्या अंदाजांवरती तुम्ही विसंबून नाही. तुमचं प्रेडिक्शन सांगताना तुमची तुमची गृहितकं आहेत, तुमची तुमची मांडणी आहे, पण हा तुमचा असा हट्ट का दिसतो की मला काही हवामान खात्यावरती अवलंबून राहायचं नाही. जर तुमचं ज्ञान त्यांचं ज्ञान एकत्र आलं तर आणखी चांगलं प्रेडिक्शन तुम्ही वर्तवू शकता ना, ज्यांना शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ही काय कुठली कॉम्पिटिशन नाही आहे. हवामान खातं पहिलं येत आहे का पंजाबराव डग पहिले येत आहेत, तर हा अट्टाहास का दिसतो? नाही, माझा अट्टाहास नाही, उलट मी तर किती वेळेस म्हणजे माझ्या प्रोग्राममध्ये म्हणत होतो की आपण सगळे एकत्र येऊ आणि शेतकऱ्याची मदत करू. पण काय होते, सगळेच मला टार्गेट करायला आहेत. म्हणजे काय होईल, मी रात्रंदिवस मी फिरतो शेतकऱ्याचं, माझा अंदाज खरा ठरतो, म्हणून शेतकरी माझं नाव घेतात, मग मला काय करत, मग त्यांचं नाव कोणी घेत नाही, मग ते काय करेल, मग मला टार्गेट धरवेल. असं जर धरलं तर मी काय करलं, माझी मिसेस तुम्हाला समजा शीतल डग म्हणले काय करेल, सोडून द्या म्हणले, आपण आपली शेतीच करा म्हणले, घरी ट्रॅक्टर आहे सगळ्या गोष्टी आहेत, उग कशाला येईल, तुम्हाला लोक बोलले ते करावे. तर मी एक तर असं ठरवलं की यावर्षी काय करू, यंदाच्या वर्षात पहांदा द्यायचं, पण आपण आपली शेती घरचं ट्रॅक्टर चालवायचं, सगळ्यात सोपं. तुम्ही कधी गेला होतात, अप्रोच केलं हवामान खात्यातल्या कुणाला की माझी मदत घ्या, मी निसर्गाच्या मदतीने? 1999 गेलो होतो. काय अनुभव होता तेव्हाचा? तर त्यावेळेस म्हणजे कसं, म्हणजे त्यावेळेस आल्याच्या नंतर तिथून मला गेटवर सुद्धा येऊ दिलं नाही, मग त्यावेळेस पासून सोडूनच दिलं. तर बरं, आता हे तुमचे अंदाज आहेत सगळे, ते तंतोतंत खरे ठरत आहेत असेही शेतकरी तुम्हाला मॅसेज करतात सगळं. ह्या ज्या यंत्रणा आहेत, मग शासकीय असो किंवा खाजगी संस्था असो, ह्यांनी तुम्ही जे म्हणतात की मी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बघून ते ढग जे आहे ते बघून मी गावागावचे अंदाज सांगतो, ह्या संस्थांनी काय केलं पाहिजे तुमच्यासारखे अंदाज व्यक्त करण्यासाठी, किंवा मग ते तुम्हाला काय वाटतं ह्यांनी काय करायला पाहिजे? माझं म्हणणं आहे सगळ्या म्हणजे जितके तज्ज्ञ आहेत सगळ्यांनी म्हणून काय करू, मी म्हटलं सगळे एकत्र येऊ आणि सगळेच म्हणून आपण सगळ्यांना सांगत जाऊ, सगळ्यांनी एकमेकांना सांगायचं अशा ना गोष्टी अशा अशात. पण काय होतं, एक परिस्थिती अशी, बरं का तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे कोणी जवळ यायला तयार नसते समजा, तरी मी म्हणत असं तुम्हाला एक आणखीन माहीत असं म्हणून सांगतो. आमच्या इथं एक पंक्चर काढणारासुद्धा पाऊस सांगतं बघा, हे सॅटेलाईट उपग्रह चित्र बघू, पंक्चर काढणारा सांगते मोटर भाग, हे तुमचं बरोबर आहे सगळं ठीक आहे, म्हणजे त्यांना सुद्धा मी सांगितलं, म्हणजे हुशार केले, म्हणजे हे सगळं अंदाज होता, म्हणजे हवामानाचा अंदाज अंदाजच होता. पण मी काय केलं, हे असं चित्र आणि असं बघितल्यानंतर असा पाऊस करतो, म्हणजे बरेच असे छोटे मोठे तज्ज्ञ तयार केलेत मी. नाही नाही, मान्य, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही आमचं, की तुम्ही तज्ज्ञ तयार केले, तुम्ही शेतकऱ्यांना योग्य सल्ला देताय, ते त्यांच्या त्या दृष्टीनं ते शेतीही करतायत. परंतु ह्या संस्थांनी काय केलं पाहिजे, कारण तुम्ही उपग्रहाची एक इमेज बघून गावगावाचा अंदाज सांगताय जे त्यांना जमत नाही आहे, मग त्यांनी काय करायला पाहिजे, की तुमच्या मान्यानुसार की त्यांनी काय करायला पाहिजे, ह्या ज्या एवढ्या खर्च करून ह्या संस्था या ठिकाणी त्यांचा अंदाज बांधतायत, त्यांचे जे प्रेडिक्शन आहे ते देतात, तर त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या दृष्टीनं? काय बदल? माझं म्हणणं काय करायचं की त्यांनी सगळ्यांनी मिळून काय करायचं, जितके तज्ज्ञ येतात सगळ्याला 15 दिवसाला एक मीटिंग बोलवायची, समजा 15 दिवसाला, आणि एक कॉन्फरन्स मीटिंग घ्यायची आणि सगळ्यांना मग ठरवायचं, म्हणजे नेमकं काय कसा अंदाज आहे, कसा पाऊस राहणार, असं सगळ्यामध्ये एकत्मतेची भावना तयार करायची, आणि एकत्मतेची भावना करून सगळ्या महाराष्ट्राला वाचवायचं. अंदाज चुकल्यानंतर जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली, कारण तुम्हाला फॉलो करणारा वर्ग खूप मोठा आहे, त्याचा मानसिक त्रास झाला का, आणि कुठली प्रतिक्रिया कुठली टीका सगळ्यात जास्त दुखावणारी ठरली? तुम्ही जे मांडलेला प्रश्न योग्य आहे, टीका झाली, पण तुम्हाला सांगतो ही टीका माझ्या शेतकऱ्याने कोणी केली नाही, इतर दुसऱ्याने केली, म्हणजे इतर दुसरे शेतकरी माझ्यावर टीका करत नाही, कारण की त्यांचा मी रात्रंदिवस म्हणजे फायदा करत असतो, म्हणजे शेतकऱ्यांनी माझी टीका कोणीच केलेली नाही. त्रास झाला का मग त्या टीकेचा? हो, टीकेचा त्रास झाला. तर घरचे वाटले तुम्हाला, माझी मिसेस शीतल म्हणले हे सोडून द्या, आपल्याला इतकं बोलायले, आपली शेतीच करा म्हणले. तुम्हाला सांगतो माझ्याकडे शेती 10 एकरमध्ये दरवर्षी 600 क्विंटल सोयाबीन होतं, 600 क्विंटल हरभरं, 250 क्विंटल माल निघतो, 4000 रुपये विकलं तर 10 लाख रुपये तयार होतं, 8 लाख खर्च, म्हणजे 2 लाख खर्च जातो ना, 8 लाख उरतात, 12 महिन्यानं 8 लाखाला भागितलं तर 65000 रुपये शेतीमधून महिना पडतं, ती म्हणते सोडून दे, आपलं ट्रॅक्टर आहे घरी, इथून गेल्याच्यानंतर मी ट्रॅक्टरसुद्धा चालत असतो, तर ती म्हणते सोडून द्या, म्हणते कशाला हे लोक काही म्हणते. मी आता काय ठरवलं, सोडून द्यायचं आहे की पुन्हा हे कंटिन्यू ठेवायचं आहे? मी काय केलं तर मागच्या एका मेसेजमध्ये म्हणलं होतं सोडून द्यायचं, तर माझ्याकडे दररोज
5-5, 7-7 गाड्या यायल्या आता. तर मी काय करत असतो, मी गेल्याच्या नंतर टीका करणारे फक्त 200 लोक आहेत बघा ते सोशल मीडियावाले, किती 200. मी कार्यक्रमाला जाता गेल्याच्या नंतर 3-3 हजार लोक मला माझ्यासाठी कार्यक्रमाला येतो. मग मी म्हणत असतो ह्या 100-200 मळलं ह्या शेतकऱ्याला नाही सोडायचं, तिने टीका केली तर करू द्या, पण ह्या शेतकऱ्याला वाचित राहायचं. पंजाबराव, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याच्या 50% कॉन्फिडन्स फक्त IMD जे काही शास्त्रज्ञ खरे आणि सो कॉल्ड आहेत त्यांना, आणि तुम्ही ज्या भाषेत शेतकऱ्यांना माहिती देताय त्याशी कम्युनिकेशन स्किल फक्त 10% जरी त्यांच्याकडे असती तर आत्तापर्यंत आपण आणखी पुढं गेलो असतो. तुमच्याकडे ते सगळे स्किल आहेत, तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतायत. प्रॉब्लेम कुठं होतो आहे फक्त यावर्षी झाला, आणि तुम्ही जे म्हणलात ते पण आम्ही पाहिलं आहे की शेतकरी तर तुम्हाला फॉलो करतोच, त्याच्या मनात मोस्ट ऑफ द शेतकऱ्यांच्या बहुतांश शेतकऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आपुलकीची प्रेम जिव्हाळ्याची भावना आहे. पण प्रश्न तिथंच येतो की जेव्हा हे अंदाज चुकतात, आर्थिक फटका बसतो, शेतकरी नाही समोर येऊन बोलला, त्याचं तुमच्यावर प्रेम आहे, काल तुमच्यामुळं कदाचित त्याचा फायदा झाला असेल, कदाचित त्याला तो आशावादी आहे, उद्या पण त्याला आशा आहे की तुमच्या प्रेडिक्शनमुळं फायदा होईल, पण त्याची नैतिक जबाबदारी पण तुमच्यावर आहेच आहे ना. मग हे पूर्ण महाराष्ट्रभर प्रेडिक्शन करणं, तो सगळा ताण घेणं, ह्याच्यापेक्षा मग आपण लिमिटेड करू. उदाहरणार्थ मराठवाड्याचं किंवा परभणी 2-4 जिल्ह्याचं आणखी मी 100% अचूक भाकीत करू शकतो, अंदाज करू शकतो, मग ते आपण करू, असं तुम्हाला वाटत नाही का? तर आता काय करणार की ते फक्त चूक कशी झाली, त्या चक्रीवादळामध्ये झाली ना, तर त्याच्यानंतर मी चक्रीवादळ डीपमध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे भविष्यात आता काय करायचं, चक्रीवादळ आल्याच्यानंतर जरा लक्षातच घ्यायचं, तर भविष्यामध्ये आता चक्रीवादळ आल्याच्यानंतर अंदाज द्यायला थोडी म्हणजे आचारसंहिता घालायची स्वतःला, समजा असं ठरवलं समजा. कारण तुमचे आम्ही भाषणं पण बघितले, तुमच्या क्लिप खूप व्हायरल होत असतात, तुम्ही 30-30 वर्षाचं कॉन्फिडेंटली सांगता, 30 वर्षाचं सांगू का म्हणून. तिचं कसं एक अभ्यास आहे, ते आता ते अभ्यासानुसार ते माहिती आहे समजा. 30 वर्षाचं कसं, तुम्हाला आत्ताचे ढग बघून 30 वर्षाचं कसं सांगणार तुम्ही? त्याचं कसं वेगवेगळे गणित असतात ते, म्हणजे ते निसर्गाच्या गोष्टी. म्हणजे असं आहे की 30 वर्षांनी काय होणार तर बघायला ना तुम्ही आहे ना मी आहे, सांगून टाकलं तर काय फरक पडतो, कोण त्याचा हिशोब ठेवतो? 30 वर्षाचं म्हणजे ते 10-12 वर्षाचं हे करत असतो, म्हणजे घरी बसल्या बसल्या गणित करून हे कसं. पण काय गणित काय असतं ते मागचे सगळे अनुभवानुसार. बरं, या अनुभवावरनं आत्ताच्या या वर्षीच्या तुमचा कुठंतरी विश्वास जरा डळमळला आहे का? तुम्ही जे आत्ता म्हणता थोडी उद्विग्नता आली की कशासाठी करायचं काय वगैरे, तर हा एक अंदाज चुकला आहे, आता ती भावना आहे का तुमच्यामध्ये की करायचं नाही करायचं काय करायचं? नाही, काय झालं की शेतकऱ्याला मला वाचवायचं आहे, तर शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो सगळेजण धीर सोडून देतो, तर मी शेतकऱ्याला म्हणलं शेतकऱ्यांना घाबरू नका पाऊस येणार आहे, शेतकऱ्याला म्हणलं 25 तारखेला पाऊस येणार आहे, पाऊस आला त्याच्यानंतर म्हणलं त्याच्यानंतर जर काही शेतकरी उरले तर 5 जूनला पाऊस येणार आहे, पुन्हा आणखीन शेतकऱ्याला सांगितलं की आता पुन्हा लगेच 13 पाऊस येणार आहे 13 जुलैला, म्हणजे शेतकऱ्याला वाचित राहणार फक्त. पण आत्ता तुम्हाला इथं बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, तर त्याच्यात हे होते की IMD किंवा हे 1000 कोटी रुपये आपण खर्च करतो आहे, आणि आत्तापर्यंत तरी गेल्या काही वर्षापर्यंत अकाउंटेबिलिटी काहीच नव्हती, कोणाला म्हणायचं, आपण नुसतं IMD शिव्या द्यायचे लोक, की ते जोक पण त्याचे यायचे, छत्री का घेऊन गेलो तर पाऊसच नाही आला, पावसाचा त्यांनी अंदाज दिला तरी, त्यामुळं ते सेफ आहेत तिकडे, आजही सेफ आहेत, आजही कुणी समोर येऊन तुमच्यासारखं प्रेडिक्शन देत नाही, तुमचं भले चुकत असेल, त्याचा स्ट्राईक रेट कमी जास्त होत राहील, पण तुम्ही इकडे दिसला आहेत आता, तुम्हाला अकाउंटेबल धरणं सोपं आहे आम्हाला सगळ्यांनाच, शेतकऱ्यांपासून ते सगळ्यांना, तर त्यामुळं पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठंतरी त्या टीकेच्या रोख तुमच्याकडे येतोय जास्त? कसं म्हणजे? म्हणजे तुम्हाला, तुम्ही एक आहेत ना पंजाबराव डक, आम्हाला माहिती आहेत IMD मी आम्ही कुणाला शिव्या देऊ, पण तुम्ही कसं, तुमचा एक तर कॉन्फिडन्स आहे, खूप लोकांना तो ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो, तुमचा चेहरा आहे, तुमचे माझ्याकडे मोबाईलमध्ये आलेले ते प्रिडिक्शन्स आहेत, त्यामुळं तुम्हाला जबाबदार धरणं सोपं आहे, अकाउंटेबल धरणं मला सोपं आहे, काय तुम्ही सांगितलं पाऊस पडणार आणि आलाच नाही, तुमच्यामुळेच नुकसान होतं आहे. आत्तापर्यंत IMD पण अकाउंटेबल नव्हती ना, कुठं काय होतं, किती चुकलेले आहेत IMD आणि 1000 कोटीचे आपण तिथं खर्च केलेला आहे त्यांच्या, आत्तापर्यंत अगदी गेले 2-4 वर्ष कोणाला माहिती नव्हतं, तुम्ही तो उलट मला असं वाटतं की एका अर्थानं चांगलं काम पण करतायत, हवामान साक्षर करताय तुम्ही, किती लोकांना इंटरेस्ट झाला आहे बघा ना त्याच्याबद्दल, भले तुम्हाला टीका करण्यासाठी का असे ना, तर तुम्हाला असं वाटतं का की मग त्या लोकांनी पण काहीतरी आणखी तुमच्या भाषेत बोलायला सुरुवात करायला पाहिजे? पण तुम्हाला एक सांगतो, हे जे पहिलं काय होतं, हे IMD सगळे जे सगळ्याचे अंदाजच होते बरं काय,
त्याच्यामध्ये समजा दिशा दाखवायचं काम मी केलं, म्हणजे ह्या अशा गोष्टीनं असं होतं म्हणून मी खूप लोकांना हुशार करायचं काम सुरू केलं आहे. अभ्यास करायला, म्हणजे हे आहे असं उपग्रह बघितले ना असं होतं, असं चित्र बघितले ना असं होतं, असे वारे गेल्याचे ना असं होतं, दिशा आणली म्हणजे त्याच्यात नऊ चैतन्य आणणं नसतं. पहिलं काय करायचं तर अंदाज म्हणलं की लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. तुम्ही तुमचे जे अंदाज तुम्ही मेसेजेस पाठवता, तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता का हा माझा अंदाज आहे आणि याच्या पुढे जे काय ते तुमच्या रिस्कवर करा असं तुम्ही सांगता लोकांना? हो सांगतो ना. त्याच्यामध्ये काय केलं, वारे बदल झाले की दिशा ठिकाण वेळ बदलते हा अंदाज आहे. शेवटी मग असं लिहित असतो ना, त्याच्यामध्ये एक थोडं हे ठेवत असतो ना, शेवटी हा अंदाज आहे, वाऱ्यात बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलू शकतो असं लिहित असतो ना. त्यामुळे नुकसान झालं तर मला जबाबदार धरू नका हो असं लिहिता का? नाही, त्याच्या खाली टायटल असतं मेसेजच्या खाली शेवटी. हा अंदाज आहे हो, नुकसान झालं तर आपल्या रिस्कवर स्वतःचं घ्या, माझ्याकडे येऊ नका, माझ्याकडे तक्रार करू नका. नाही, शेवटी हा अंदाज आहे असं लिहिलेलंच असतं ना, शेवटी हा अंदाज आहे आणि अंदाज अंदाजच असतो. अच्छा, वारे बदल झाला की दिशा ठिकाणी वेळ बदलतो. मध्यंतरी हे हवामानाच्या अंदाजावरून लग्नांचे सुद्धा वेळ तुमच्या तुम्हाला विचारून ठरवले जात होते, हे खरं आहे का? की पाऊस आज पडणार आहे का, किंवा ह्या दिवशी आम्ही तारीख काढलेली आहे त्या दिवशी लग्न करावं का, असे सुद्धा काही फोन येत होते तुम्हाला, हे खरं आहे का? येतात आणखीन दररोज माझ्याकडे, दररोज 4-4, 5-5 गाड्या येतात. कशाला? त्या लग्नाच्या तारखेबद्दल विचार, म्हणजे लग्न आत्ता करावं की नाही करावं, ते हे तारखेला पाऊस येईल का नाही, मी काय करत अभ्यास करून सांगत असतो. ते होतं का तसं? हा होतं. आतापर्यंत असं झालं का की तुम्ही सांगितलं पाऊस पडणार नाही आणि आमचे नवरा नवरी भिजले पावसात असं? हो झालंय असं. म्हणजे मी समजा मी म्हणलेलं होतो की मी समजा बरेच माझ्याकडे येतात ना, ह्या तारखेला पाऊस येणार, ती म्हणले डक्साहेबांना पाऊस सांगितलाय, बिलकुल त्या दिवशी पाऊस आला आणि त्याचं हे म्हणजे खूप हिडिओ सुद्धा व्हायरल झाली. आणि सरांनी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला ना की राजकीय पुढारी पण तुमची मदत घेतात का, सभा वगैरे त्यांच्या? हो आहे ना, दररोज घेतात. तुम्हाला सांगतो निश्चय, ह्या अंदाजामुळे शेतकऱ्याचाच फायदा होत नाही, वीट भट्टेवाल्याचा होत आहे. म्हणजे नगर जिल्हा इकडल्या भागात जितके वीट भट्टेवाले आहेत माझ्या घरी येतात गाड्या घेऊ, म्हणजे मग आम्ही वीट भट्ट्या सोडून देऊत का? मी म्हणत असतो सोडून देऊ नका. पाऊस मग त्यांना सांगितलं ह्या या दिवशी त्याला सांगत असतो. सगळ्यात जास्त फॉलोअर्स ते आहेत माझे वीट भट्टेवाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, एके दिवशी नगरकडून जाताना एका कोल्ड्रिंकच्या दुकानावर उभं राहिलो, तर ते म्हणले डक्साहेब हे कोल्ड्रिंकमध्ये हे घ्या म्हणले, थम्सअप घ्या म्हणले. मी म्हटलं कसं काय, तुमच्यामुळे आमचा लई फायदा झाला. मी म्हटलं कसं काय, मी म्हटलं होतं ना 9 तारखेपासून उन्हाळा, 9 मेपासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. मी म्हटलं 9 मेपासून तीव्रता वाढणार, लगेच त्यांनी काय केलं कोल्ड्रिंकचा माल सगळा खरेदी केला आणि खूप जमलं. म्हणजे सगळ्याचाच फायदा याच्यात असं काही असं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विशेष, म्हणजे एक तुम्हाला सांगतो माझी मिसेस आहे बघा, माझ्या मिसेसचे मी 4 लाख महिला आहेत त्याच्या ग्रुपमध्ये ॲड केले होते. तर माझ्या मिसेसला फोन कसे येतात माहीत आहे का, ह्या तुमच्या महिलाचे तुमच्या ताईचे कसे फोन येतात, आज आम्ही दळण वाळवतले पाऊस येईल का, इथपर्यंत फोन येतात. त्या पण सांगतात का? आता मी आता तुम्हाला सांगतो, गावातून जात असताना ना मला माझी बहीण आहे अर्चना परभणीच्या, तिला त्याच्या मैत्रिणीचे फोन येतात, पंजाब भायला म्हणा आज आम्ही दळण वाळवतले पाऊस येईल का, मग मला ते लोकेशन घ्यावं लागतं, मग बघावं लागतं, मग सांगत असतो मी. बरं, जर एखाद्या वेळेला अंदाज चुकला तर वहिनी काय म्हणतात मग तुम्हाला? वहिनीला ज्यांनी विचारलं तिथे जर समजा अंदाज चुकला आणि पाऊस आला तिथं तर मग त्याचा काय परिणाम? पाऊस येतच नाही. आणि पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, हे स्लॅब टाकतात ना आपण समजा मोठे मोठे शाळेचे, ते स्लॅब टाकताना रोड करायचे, ते सुद्धा माझ्या घरी येऊन लगेच विचारतात, मग ह्या या दिवशी पाऊस आहे का? मी म्हणत असतो इतक्या दिवसापर्यंत करून घ्या. त्याच्यानंतर सांगतो राहुरी विद्यापीठ आहे, 2 वर्षाखाली तिथलं ते चेनाचं बी, हरभऱ्याचं बी तिथं वाळू घालायचं होतं, मग त्यांना म्हटलं की आता घालू नका कारण तुम्ही वाळू घालताना लगेच पाऊस येईल, पुन्हा नंतर घाला, मग ज्यावेळेस पाऊस नसतं ते सांगत असतो. म्हणजे सगळ्याचाच फायदा जवळपास. अच्छा, गेल्या काही वर्षांपासनं अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो, तर अवकाळी पावसाबद्दल तुमचे प्रेडिक्शन्स आत्तापर्यंतचे बरोबर ठरले आहेत का? आणि जसं ऋतूचक्रानुसार पाऊस येतो तेव्हा निसर्ग बदलतो, ज्याची खूप उदाहरणं तुम्ही दिलीत, तर अवकाळी पाऊस येताना पण निसर्ग बदलतो का? हो, अवकाळी पाऊस येताना निसर्ग बदलतो. ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्याचं एक सांगतो उदाहरण सांगतो. आता हे झालं जनरली सांगलो, पण ज्याचे ऊन उन्हाळ्यामध्ये ऊन अचानक टेम्परेचर 44-45 गेलं त्याला शेवटी दाबायला निसर्गच येतं बरं का, ही गोष्ट कोणाला माहीत नाही, ही स्वतःमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी. म्हणजे
पारा उन्हाचा पारा 44-45 गेला, तुमचं मुंबईचं तापमान वाढत गेलं की त्याला लगेच मग ते इतकी ऊन त्याला कोण दाबणार, तर त्याला निसर्ग मग लगेच पावसाला पाठवून देतं. हिवाळ्यामध्ये तसंच अचानक थंडी वाढली म्हणजे पारा जवळपास 13-12-13-6 आला, 6 अंशापर्यंत आलं, लगेच त्याला निसर्गात परत पाठवून देतं पुन्हा ती थंडी कमी करायला. हे निसर्गाचंच गणित ठरलेलं आहे. तुमच्याकडं लोक अंदाज जाणून घेण्यासाठी समजा गाडी वगैरे घेऊन आले किंवा तुम्ही वीटभट्टीवाल्यांचं सांगितलं, तर तसंच तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून शेतकऱ्यांनी का तुम्हाला गाडी वगैरे दिली असं ऐकलं, खरं आहे ते काय? हां, गाडीचं तुम्हालाही सांगतो. गाडीचं मला एक पहिली गाडी दिली ती राजेश दादा विटेकर, जिल्हा परिषद सदस्य आहेत आमच्या शेलूचे. तर मी काय झालं, हे मुंबईला आलो होतो, बोलोरो घेऊन आलो होतं किरायची. मला म्हणलं कशाने आलं, मी म्हणलं हे बोलोरोमध्ये. म्हणलं इतक्या लांबून ह्या बोलोरोत? म्हटलं काय झालं, म्हणलं मी थोडा लय मोठा माणूस आहे. मग बोलोरोत ते म्हणले तुम्ही या, म्हणले मी तुम्हाला आमच्या याच्यातून गाडी देतो जिल्हा परिषदेत. तर त्यांनी गाडी दिलेली. त्याच्यानंतर काय झालं की मी रात्रंदिवस तुम्हाला सांगतो, आतापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये 14,000 गावाहून गेलो. किती? महाराष्ट्रामध्ये 6,00,000 किलोमीटर फिरलो. दिवसातून मी 16 घंटे गाडीतच बसलेलो असतो, आणि 16 घंटे गाडीत बसतो म्हणजे कुठं इथून जरी मुंबईला असलो ना, आता इथून मी माझा कार्यक्रम उद्या सकाळी पैठणला आहे, मला सकाळी पैठणला जायचं आणि तिथं कार्यक्रम अटेंड करायचा, कारण की तिथं 3,000 शेतकरी येणार आहेत. म्हणून मग काय झालं, मी बोलोरोमध्ये फिरतो. बोलोरोला फक्त एकच एअरबॅग आहे. मी काय केलं, महाराष्ट्रामध्ये माझे RTOचे खूप मित्र आहेत बघा, तर त्यांना विचारलं माझ्यासाठी समजा सेफ्टी गाडी कोणती राहील. तर आम्ही काय केलं, आधी इनोवा ठरवलं होतं. तर इनोवा घ्यायची असताना तिथं ग्राउंड लेवल त्याचं खाली आहे, तर आम्हाला डोंगरातून जावं लागतं, कुठून जावं लागतं, त्याच्यामुळे ती नाही जमलं. मग RTOशी RTO त्यांना विचारल्याच्यानंतर ते म्हणले फक्त फॉर्च्युनरच अशी आहे, त्याला 7 एअरबॅग आहे. मग ही फॉर्च्युनर घ्यायची ठरली. मग तुम्हाला सांगतो आता हे पैसे, आता हे बरेच जण म्हणतात कंपन्या, कोण कंपन्या मला कशाला पैसे देत? आणि तुम्हाला सांगतो कोणी देऊ शकत नाही. हे सगळे म्हणतात नसतं कोण नाही, घरची भाकर खातो, घरून येताना पोळ्या आणल्या होत्या. आता तुमचे शिरसागर सर माझ्यासोबतच होते. रात्री सर मी जेवण किती वाजता केलं? 2 वाजता केलं. घरून पोळ्या आणल्या होत्या. आम्ही 2 वाजता रात्री जेवण केलं. म्हणजे इतक्या आम्ही कुठं हॉटेलला जेवत नाही, कारण की जेवायला जमत नाही, सेलिब्रिटी होणं अवघड असतं. मग ह्या गाडीला पैसे कुठून आले? ते माझ्याकडं दरवर्षी 1,625 क्विंटल सोयाबीन, 1,625 क्विंटल हरभर होतं. घरची मिसेस काय म्हणली, तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही गाडी घ्यायची चांगली असेल तर फिरा नसता फिरू नका. मग तिच्या हट्टापोई मला गाडी घ्यावं लागली. तुम्हाला सांगतो मग फॉर्च्युनर कशा मला घ्यायची ठरली. आमच्या इथे गिरगावकर महाराज आहेत बघा, त्यांच्याकडे पहिली ती आपली सोमो गाडी होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केली, गिरगावकर महाराज त्यांनी फॉर्च्युनर घेतली. ड्रायव्हरच्या हाताने काय झालं, फास्टमध्ये एक उसाचं ट्रॅली उभा होती. ड्रायव्हरच्या जवळपास 120 स्पीडनं त्या ट्रॅलीला टक्कर दिली. त्या गाडीला काहीच झालं नाही. ते बाळू महाराज त्या 7-7 एअरबॅग उघडल्या आणि ते बचावले. मग ती गाडी फक्तच ती होती फॉर्च्युनर. त्याच्यामुळे मी म्हणले काय करा, दरवर्षी जे आपलं सोयाबीन हरभऱ्याचे पैसे त्याच्यात घाला, तुम्हाला शेतकऱ्याची मदत करायची ना, घरचं सोयाबीन एक आणि गाडी घ्या. आणि उरलेले तिनं काय केलं, तिनं तिचे कोण का तिचे असे होते की तुम्हाला शेतकऱ्यांनी दिली गाडी फॉर्च्युनर? नाही, कोणी दिली नाही. तुम्हाला सांगतं कोणी दिले असतं तर तिने माझ्या समोर येऊन म्हणायचं की दिले पैसे. कोणी देत नाही मदत, कोणी करायला देत नाही. रात्रंदिवस फिरतो घरची शेती करून, घरची शेती करायची स्वतःच्या. तुम्हाला सांगतो इथून कार्यक्रम केल्याच्यानंतर स्वतः कोणी ड्राईन का, ट्रॅक्टर चालित असतो. यावर्षी 9 ट्रॅक्टर घेतलं, 300 एकर नांगरट केली, त्याच्यामधून पैसे उरले, आता मग आता चालू आहे. पण हे जे तुम्ही इतके कार्यक्रम वगैरे करता त्यातनं काही तुम्हाला पैसे बिसे देतात का लोक? काय करत असतो, जाण्या येण्याचं घेतो, मानधन घेतो, जायचं येतं, TADA घ्यायचं आणि थोडं मानधन देतं. मग त्याच्यातून आपलं हे करायचं. त्याच्यामध्ये मला ड्रायव्हर आहे. वर्षातून मला 26 गाडीचे टायर बदलावं लागतात, कारण की टायर चांगले ठेवावं लागतात. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की तुम्ही तुमच्यामुळं फायदा झालेले काही शेतकरी तर आहेत, हजारात लाखात काय जे असतील ते तुम्हाला माहिती, तर त्यांच्याकडनं तुम्हाला जसं यांनी विचारलं होतं तसं त्याच्या उलट की काही चांगला फायदा झाला, कुणाचं काहीतरी पीक त्याचं चांगलं आलं, वाचलं काढून ठेवलेलं, असे अनुभव तुम्हाला आलेत का की तुम्ही अंदाज दिला म्हणून आमचा असा असा फायदा झाला, तर ते कुठलंही तुमच्या लक्षात राहणारा एखादा किस्सा आहे का? आहेत ना, खूप शेतकरी. आता तुम्हाला सांगतो बिलवाड्याचे सांगलीचे ते म्हणले तुम्ही सांगितल्यामुळं माझा फायदा झाला, 15 लाखाचे द्राक्ष वाचले. म्हणजे असे जवळपास अब्जावधी नुकसान आहे. तुम्हाला सांगतो यावर्षीचंच उदाहरण सांगतो काय झालं होतं की मागं एक सोयाबीनबद्दल एक मेसेज टाकला शेतकऱ्यांना, सोयाबीन काढा पण लगेच सांगा मी की लगेच तुम्ही काढा आणि दुपारा लगेच झाकून घ्या,
अडीच वाजता पाऊस येणार आहे, शेतकरी लगेच झाकून टाकायले. मी म्हटलं की रात्री लोकांनी सोयाबीन झाकल्या. 2 वर्षाखाली महाराष्ट्र शासनाने 10,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं. फक्त मी सांगितलं होतं शेतकऱ्यांना 2 तारखेच्या 10 पर्यंत सोयाबीन काढा. सगळ्या शेतकऱ्यांनी इतके पळाले काढले, सगळ्याची सुखरूप सोयाबीन घरी आली. यावर्षीचं हरभरं माझ्या मला घरी आलं. गहू मी सांगितलं ह्या दिवशी पाऊस यायला, सगळ्यांनी लोकांनी रात्रीत हार्वेस्टर जाऊ काढले आणि घरी आले. म्हणजे खूप फायदा केलेला आहे. जे विरोधक आहेत ते उगे 100-200 बोटामधून आहेत. जवळपास 10-20 लाख शेतकरी पाठीमागे येतात. त्याच्यामुळे वाटतं की सोडून येते हे का. आणि राजकारणाने तुमच्यासारख्या लोकांची चं महत्त्व माहिती असतं. शेतकरी तुम्हाला फॉलो करतात हजारोंच्या संख्येनं, तर तुम्हाला सरकारकडं ॲप्रोच करणं पण सोपं आहे ना, की तुमची मदत सरकार कधी घेत नाही का? कुणी सरकारकडनं तुम्हाला म्हणत नाही का की तुम्ही आमच्या वतीनं हे सांगा, किंवा तुम्ही तो जो मेसेज आहे तो तसा पसरवा, असं सरकारनं काही तुमची मदत करण्याला काही पुढं पाऊल टाकलं आहे वगैरे, कोणी ॲप्रोच झालं आहे? नाही, कोणीच नाही करत. कोणीच सरकार नाही मदत करत, कोणते नेते नाही, कोणीच काही मदत केली. आणि ते एक आणखीन एक सांगतो, 2-3 वर्षाखाली मला शेतकरी 1-1 रुपये टाकू लागले. किती? मी शेतकऱ्याची मदत करू लागलो म्हणून. किती? 1-1 रुपये टाकू लागले. मी लगेच शेतकऱ्याला मेसेज टाकला, लगेच 2 मिनिटाला टाकला यूट्यूबला, शेतकऱ्यांना माझ्या खात्यावर तुम्ही पैसे टाकू नका. माझे जवळपास ना 3 कोटी फॉलोअर्स आहेत. किती? 3 कोटी. 1-1 रुपये टाकला असतं मला किती रुपये आले असते? 3 कोटी. आणि 10,000 टाकले असते तर 30. आणि जर 100 टाकले असते तर मला इकडे फिरायची गरज आहे का तुमच्याकडे? यायची काही गरज नाही. घरी बसलो पण म्हणलं नको शेतकऱ्याचे पैसे नको मला, कारण की मला जाण आहे त्याची. फक्त तुम्हाला सांगतो त्यांच्या आशीर्वादामुळं मला इतकं सुखी आहे. तुम्हाला सांगतो खरी, मिसेस आहे, पत्नी, आई, वडील सगळं सुखे, 2 मुलं आहेत. एकाचं मुलाचं नाव आहे पृथ्वीराज, एकाचं नाव ऋतुराज, निसर्गाव नाव ठेवलेले असं म्हणजे त्याच्यामुळे सुखी आहे. पंजाबराव, तुम्ही शेतकऱ्यांना तर अंदाज देताच, आता यात शहरी भागातले लोक कट्टा बघणार, तर मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं किती तारखेला भरणार 100%? तो अंदाज सांगून टाका. आता म्हणजे आता हे जुलैमध्ये, आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आणखीन 3 महिने पाऊस आहे. त्याच्यामध्ये काय होणार, अचानक एक चक्रीवादळ येणार आहे, त्याच्यामध्ये सगळेच तळी भरून जाणार. आणखी 2-3 चक्रीवादळ. तुम्ही तारखा पण सांगता ना, मग ते तुम्हाला सगळं काय करतो तुम्हाला एक डिटेल अभ्यास करून सांगतो ही तळ्याबद्दलचं. आता असं झालंय की तुम्ही खूप छोटी छोटी उदाहरणं दिली, की म्हणजे फक्त पाऊस नाही तर अगदी गृहिणी बायकांपासून ते वीटभट्टी कामगारांपर्यंत सगळे तुमच्यावरती त्या प्रेडिक्शनसाठी अवलंबून असतात, त्यामुळे पावसाचे एक प्रकारे ज्योतिषी बनलात तुम्ही आता. पण मस्करीचा किंवा वेगळा विषय थोडासा दूर ठेवूया. हे 4 महिने पावसाळ्याचे खूप महत्त्वाचे असतात, कारण आपण सगळेजण आयुष्यामध्ये ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणतो ते म्हणजे अन्न आणि पाणी, दोघांची पण बेगमी याच मोसमामध्ये होते आणि त्याची जबाबदारी म्हणजे ते ऋतूचक्र जे आहे ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कसं ठरेल त्याची जबाबदारी एक प्रकारे तुम्ही घेतली आहेत आणि ती मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला तुम्ही जागाल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि तुम्ही कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल, सुधीर मांडके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.